तू लेक्चर पाठवायला सांगितली, पाठवले ते लेक्चर बघितले नाहीस? पाठवलंच नाही कुणाला पाठवलं मी? हा किती पाठवले? ऍप मध्ये आहेत ना पण. बर सर, अप्पाचे सर्वर आहे का? बर ठीक आहे. तसं सेशन स्टार्ट झालं म्हणून टाकार ग्रुपवर परमिशन नसेल टाकतो. बरं काय असत? बरोबर. सुरुवातीला पीएचपी असतं, लास्टला पीएचपी क्लोजिंगच्या वेळेस नसतं. ओपनिंग पीएचपी, क्लोजिंग पीएचपी. प्रिंटिंगसाठी कुठले कुठले फंक्शन्स असतात अजून? मी सांगताना एकू सांगितलं होतं, अजून दुसरे कुठले? किती फंक्शन्स असतात प्रिंटिंगसाठी? किती फंक्शन्स आहेत पीएचपी मध्ये? जावाला किती आहेत? ते दोन्ही इकडे आहेत का? कुठ? पीएचपी मध्ये किती प्रिंटिंग फंक्शन्स आहेत? पीएचपी कोणी डेव्हलप केले? तुम्ही काहीच बघितलं नाही का? रॅस्मस लेडॉफ. मी सांगितलं रॅस्मस क्रिसमस असं तुम्हाला एमुक जोडून पण सांगितलं होतं, लक्षात राहील. रॅस्मसने कधी डेव्हलप केले? 1995 ला डेव्हलप केली. आता कोण मेंटेन करतं पीएचपी? पीएचपी ग्रुप. पीएचपी काय फीचर्स काय पीएचपीचे? अथर्व, साक्षी, स्नेहल, फीचर्स काय आहेत रे पीएचपीचे? वृषाली, वरुण, तस्मय, जेवढे माहिती आहेत तेवढे चॅट विंडो मध्ये सेंड करा फीचर्स. कुठले? ओपन सोर्स आहे. अजून होतीस का नव्हतं त्यावेळेस? नव्हती. कुठले होतीस ते सांग. काय घेतलं मी? क्लायंट आणि सर्व्हर साईड. आणि दुसरं कुठलं होतं? बर ते कंट्रोलच्या वेळेस होतीस आणि तू कुठल्याच नव्हतीस ना? येस. वृषाली, पीएचपी सपोर्ट वाईड रेंज ऑफ डेटाबेस. ओके. अजून इट्स ओपन सोर्स. तस्मय, बरोबर. साक्षी, अथर्व, रन्स ऑन व्हेरियस प्लॅटफॉर्म्स. कोणते प्लॅटफॉर्म ग सृष्टी? विंडोज, लिनक्स. अजून सेंटोएस. काय सेंटोएस? येस, कॉम्पॅटेबल टू ऑल वेब सर्व्हर्स. ठीक आहे. अजून एनक्रिप्ट डेटा. बर सिक्युरिटीसाठी. अजून
पीएचपी मध्ये व्हेरिएबल कसे क्रिएट करतात, ठीक आहे, फीचर्स येतात तुम्हाला सगळ्यांना. पीएचपी मध्ये व्हेरिएबल्स कसे क्रिएट करतात, कसे करतात रे, तुला काय माहिती पीएचपीचं? क्यों का नव्हतं असतो सॅटर्डे? मग सॅटर्डे असेल तर का, सॅटर्डेला सुट्टी होती का? सुरुवातीलाच मी सॅटर्डेला घेतले काही लेक्चर, नंतर सॅटर्डेला येत नाहीत असं कळलं, म्हणलं आम्हाला मला जरा थांब मी घेतो पीएचपी. नुसतं जावा चाललंय, नुसतंच पीएचपी चाललंय, सॉरी पायथॉन पीएचपी, पायथॉन पीएचपी बोर झालं होतं तुम्हाला पण. मॅमला पण वाटलं होतं की थोडासा ब्रेक पाहिजे. आता परत हे 8 दिवस गॅप पडणार जावाला पायथॉनला, विसरून जाणार नाही ना. जावा किती समजलं? समजतंय का थोडं थोडं तरी? हा, मॅमने शिकवलेले समजतं का नाही? मी शिकवलेले समजते का नाही? काही जरी शिकवलं तरी समजते की नाही? पीएचपी शिकवलेले समजते की नाही? आता 1-2 लेक्चर झाले, तू तर काय अटेंडन्स केलं नाहीस. सुरुवातीला शिकवलेलं समजलं का नाही? म्हणजे शिकवलेलं दोघांचंही समजत ना, काय समजत का तुला खरं खरं सांग. अरे तस्मय, इथे डिस्कशन काय चाललंय, तुझे क्वेश्चन काय चालले आहेत? हा, तू आता या सॅटर्डेला ना एक एक्झाम शेड्यूल करतो तुझ्यासाठी, मी एक्झाम दे मला तुझा, तुला क्वेश्चन विचारायचे खूप सारे. कुठेही कुठेही राहा तू, बाहेर राहा, आत राहा, कुठेही राहा, एक्झाम तुझ्यासाठी शेड्यूल करतो मी. बघा तुझा अभ्यास किती झालाय, ब्रेकच चाललाय, 1.5 वर्ष ब्रेकच आहे. तसमय सगळे तुझे बरोबर आहेत, एक्सटेन्शन बरोबर आहे आणि करेक्ट सांगितले सगळे फीचर्स. हा, आता आपण हे पण बघितलं होतं की एचटीएमएल मधनं आपण डेटा पीएचपी मध्ये रीड कसा करायचा हे पण चेक केलं होतं. मेथड एक असते, मेथड कुठं असते ती मेथड, कुठे लिहितो आपण, एचटीएमएल मध्ये लिहितो का पीएचपी मध्ये लिहितो? एचटीएमएल मध्ये लिहितो. मेथड काय, टॅग आहे, व्हॅल्यू आहे, काय ट्रिब्यूट आहे? ऍट्रिब्यूट आहे. टॅग्स कोणते असतात? अजून ब्रेक, ब्रेक बीआर टॅग, हा ब्रेक बरोबर बीआर. अजून पी पॅराग्राफ, एचटीएमएल टॅग करेक्ट,
जे सगळे टॅग जर बघितलं तर अँग्युलर ब्रॅकेटला कनेक्टेड असतात. अँग्युलर ब्रॅकेट म्हणजे लेस दॅन साईन आणि मग काही नेम असेल टॅग नेम, त्याला आपण एलिमेंट पण म्हणतो. हा एचटीएमएल टॅग आणि त्याच्या आतमध्ये स्पेस देऊन जर पुढे काही येत असेल तर तो ऍट्रिब्यूट, आणि त्या ऍट्रिब्यूटच्या पुढे इक्वल टू करून काय दिलं असेल आपण असं तर त्याला व्हॅल्यू म्हणतो. एक सिंगल ऍट्रिब्यूट असेल आणि एक सिंगल टॅग असेल आणि त्याच्यामध्ये मल्टिपल ऍट्रिब्यूट असू शकतो. ऍट्रिब्यूट कंपल्सरी द्यावे लागतात का? ऍट्रिब्यूट कंपल्सरी द्यावे लागतात संस्कृती? एचटीएमएल टॅग आहे का नाही त्याला ऍट्रिब्यूट आहे? म्हणजे ऍट्रिब्यूटचं काही कंपल्शन नसतं. फॉन्ट टॅग आहे का? फॉन्ट टॅगला ऍट्रिब्यूट कोणते कोणते आहेत? कलर, साईज, अजून डायरेक्ट व्हॅल्यू घेता येत नाही. इंडिपेंडेंटली ऍट्रिब्यूट्स पण असतात, फक्त ऍट्रिब्यूट असतात. एचटीएमएल टॅग मध्ये एचटीएमएल फाईव्ह मध्ये रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट, रिक्वायर्ड म्हणजे कंपल्सरी युजरला व्हॅल्यू आपल्याला त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये पर्टिक्युलर टेक्स्ट मध्ये इन्सर्ट करायला सांगायचीच आहे. म्हणजे तुम्ही सबमिट बटनवरती क्लिक करताय पण जोपर्यंत ती फील्ड तुम्ही टाईप करणार नाही, त्याच्यामध्ये काहीतरी लिहिणार नाही, तोपर्यंत तुम्ही पुढे जाणार नाही. रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट आहे पण त्या रिक्वायर्डला इक्वल टू देऊन व्हॅल्यू नाही. म्हणजे असे काही एक्सेप्शनल ऍट्रिब्यूट्स पण आहेत ज्यांना व्हॅल्यू न देता ते वर्क करतात, कारण ते डिफाईन्स तसे केलेले आहेत इंडिपेंडेंटली एचटीएमएल फाईव्ह मध्ये. एचटीएमएल फाईव्हच्या आधीच्या व्हर्जन मध्ये रिक्वायर्ड ऍट्रिब्यूट नव्हता. किंवा व्हॅलिडेशन इंटरनल एचटीएमएल व्हॅलिडेट करतं डेटा, तर ते सगळं व्हॅलिडेशन एचटीएमएल फाईव्ह मध्ये आलं आणि तुमच्या सिलेबसला जो आहे तो एचटीएमएल फाईव्हच आहे. बरोबर. मला वेबसाईट दाखवली होती का मी कुठली अशी? खूपच इथं कचरा झालाय सगळं काय सापडत असं. अजून इंट्रोडक्शनच चाललंय. हा मला आपण रजिस्टर डॉट पी एच पी ची फाईल केली होती, आता तसं मी सांगतो. रेजी डॉट पी एच पी एका फाईल मधला डेटा दुसऱ्या फाईल मध्ये रीड कसं करायचं ते पण बघितलं आपण. एचटीएमएल ची आपली ही फाईल आहे. HTML ची आपण एक फाईल क्रिएट केली. HTML फाईल मध्ये थोडस एक 15 मिनिट आपण रिवाईज करू, पुढचे कन्सेप्ट बघू. आपण इथं असे सगळे कंट्रोल्स क्रिएट केले. टेक्स्ट बॉक्सेस असतील किंवा रेडिओ बटन्स असतील किंवा इथं आपण मेल फिमेल असे जेंडर साठी घेतलं होतं किंवा चेक बॉक्सेस असतील की नाही अभेज रीड करण्यासाठी चेक बॉक्सेस घेतले होते. आणि इथं आपण सबमिटचं काहीतरी बटन घेतलंय, असं एक सबमिटचं बटन असं फॉर्म क्रिएट केलं. त्या फॉर्म वरती मी जेव्हा क्लिक करेन, सबमिट बटन जेव्हा मी क्लिक करेन तेव्हा या फाईल मधला डेटा, सपोज ही माझी आरईजी डॉट एच टी एम एल फाईल आहे, आरईजी डॉट एच टी एम एल फाईल आहे, सबमिट बटनच्या क्लिक वरती हा डेटा मला कुठे सेंड करायचा आहे? डॉट पी एच पी ला. म्हणजे सपोज मी आरईजी डॉट पी एच पी ची एक वेगळी फाईल केली क्रिएट, या आरईजी डॉट पी एच पी फाईल मध्ये जो डेटा मला रीड करायचा आहे तो डेटा कसं रीड कर, या टेक्स्ट बॉक्स मधला डेटा ज्याचं नाव आहे टी एक्स टी नेम, या टेक्स्ट बॉक्सचं नाव आहे टी एक्स टी एम ओ बी, या टेक्स्ट बॉक्सचं नाव आहे टी एक्स टी सिटी असं काहीतरी नाव आहे, या रेडिओ बटनचं नाव आहे टी एक्स टी सॉरी जी ई एन जेंडर,
या दोन चेक बॉक्सेसचं नाव आहे एच बी हॉबीज आणि सबमिटचं नाव आहे बीटीएन सबमिट. तर मला काय चेक करायचंय, मला काय करायचंय, जेव्हा युजर सबमिट बटनवर क्लिक करेल तेव्हा मला पीएचपीच्या या फाईलमध्ये इथे डेटा प्रिंट करायचा, डेटा प्रिंट करायचा. तर तो इथे आधी रीड कसं करायचं ते सांगा, त्यानंतर प्रिंटिंग कसं करायचं ते बघू. डेटा रीड कसं करायचं, कसं करणार रीड ऑनलाईन वाले, प्रथम अथर्व डेटा रीड करायचा तर तो कसं करायचं, युजिंग डॉलर अंडरस्कोर पोस्ट, डॉलर अंडरस्कोर पोस्ट, अजून ब्रॅकेट मध्ये कर, म्हणजे या टेक्स्ट बॉक्सला जे नाव दिले आपण त्याचा इंडेक्स पास करणार. पोस्टच्या ऐवजी अजून दुसरं काही आहे, गेट, गेट आणि पोस्ट हे दोन काय, कुठे गेट आणि पोस्ट मेथड्स कुठे आहेत, एच टी एम एल मध्ये. डॉलर अंडरस्कोर गेट आणि डॉलर अंडरस्कोर पोस्ट हे काय आहेत, काय मेथड नाही, डॉलर अंडरस्कोर पोस्ट व्हेरिएबल कसे डिक्लेअर करतात पीएचपी मध्ये, डॉलर आणि लेबल र, डॉलर अंडरस्कोर पोस्ट डॉलरनी स्टार्ट होतं ना, पीएचपी मध्ये जे काही डॉलरनी स्टार्ट होतं ते व्हेरिएबल असत, हा जे काही स्टार्ट होतं पीएचपी मध्ये डॉलरनी ते व्हेरिएबल असत. आता हे डॉलर अंडरस्कोर पोस्ट आहे, व्हेरिएबल आहे, डॉलर अंडरस्कोर पोस्ट हा व्हेरिएबल आहे. कुठल्या टाईपचा व्हेरिएबल आहे, इंटीजर टाईप आहे, कॅरेक्टर टाईप आहे, फ्लोट आहे, अरे टाईप आहे. पीएचपी मध्ये अरे हा डेटा टाईप, पीएचपी मध्ये अरे हा डेटा टाईप, अरे टाईपचा का, कारण आपण पोस्टच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो आणि त्याच्यामध्ये इंडेक्स पास करतो. अरे असेल तरच असं करतो ना आपण, इंडेक्सिंग कधी युज करतो आपण नॉर्मल सी लँग्वेज पण मध्ये पण कॅरेक्टर अरे बनला किंवा अरे बनवला, आपल्या अरे मध्ये व्हॅल्यूज ऍक्सेस करायची असेल तर आपण कसं करतो, स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इंडेक्स पास करतो. बरोबर, म्हणजेच डॉलर अंडरस्कोर पोस्ट हा अरे पीएचपी मधला आहे आणि पोस्ट ही मेथड आपण त्या मेथडला व्हॅल्यू असाइन करतो एचटीएमएल. हे दोन रिलेट कसं करणार आपण, एचटीएमएल मध्ये जर मी मेथड इज इक्वल टू पोस्ट लिहिलेलं असेल, एचटीएमएल मध्ये जर मी मेथड इज इक्वल टू पोस्ट असं लिहिलेलं असेल तर मला इथे व्हॅल्यू रीड करत असताना पीएचपी मध्ये डॉलर अंडरस्कोर पोस्ट हे असेल. आता हे डॉलर अंडरस्कोर पोस्ट अरे आहे, मग अरे असेल तर आपल्याला याला काय करायला लागेल, इंडेक्स पास करावी लागेल, या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये इंडेक्स पाहिजे. आता इंडेक्स म्हणून काय देणार याला, तर इंडेक्स म्हणून ज्या टेक्स्ट बॉक्स मधली किंवा ज्या एचटीएमएल कंट्रोल मधली व्हॅल्यू रीड करायची, म्हणजे आपला एचटीएमएलचा कंट्रोल आहे. बरोबर आहे, हा एचटीएमएलचा कंट्रोल आहे, या एचटीएमएलची या टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू रीड करायची. माझ्या टेक्स्ट बॉक्सचं नाव काय, टीएक्सटी नेम, हे नेम, बरोबर नेम, तर ते आपण इथे पास कर पोस्टला, टीएक्सटी नेम पास करणार सिंगल कोट मध्ये, आलं लक्षात. मग पीएचपी काय करेल, पीएचपी टीएक्सटी नेम नावाचा कुठला कंट्रोल आहे इथे, तर हा कंट्रोल. बरोबर, त्या कंट्रोल मध्ये काय व्हॅल्यू आहे, त्या कंट्रोल मध्ये सपोज 12 ही व्हॅल्यू आहे, मग डॉलर अंडरस्कोर पोस्ट तुम्हाला काय करतं, 12 ही व्हॅल्यू रिटर्न करतं. मी सपोज एक्स या व्हेरिएबल मध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करतो. आता हा डॉलर एक्स जो आहे हा मी डिफाईन केलेला व्हेरिएबल, मी डिफाईन केलेला, मी म्हणजे कोण, युजर डिफाईन्ड किंवा प्रोग्रामरने डिफाईन केलेला व्हेरिएबल, प्रोग्रामरने डिफाईन, युजर डिफाईन्ड व्हेरिएबल. पोस्ट कुणी डिफाईन केलाय, मी केलाय का, नाही केलाय, प्री डिफाईन्ड आहे आणि त्या प्री डिफाईन्ड व्हेरिएबलला पोस्टला गेटला सर्व्हरला रिक्वेस्टला असे जवळपास 8 ते 10 प्री डिफाईन्ड व्हेरिएबल्स आहेत. त्या व्हेरिएबल्सला आपण म्हणतो सुपर ग्लोबल व्हेरिएबल्स. कसला व्हेरिएबल, पीएचपी मध्ये सुपर ग्लोबल व्हेरिएबल म्हणतात. ते बिल्ट इन आहे, बिल्ट इन आपण क्रिएट नाही करत, आपण डायरेक्ट यूज करतोय. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कुठून येणार आहेत, एचटीएमएल मधून व्हॅल्यूज येणार आहेत. तर हा व्हेरिएबलच आहे पण तो सुपर ग्लोबल व्हेरिएबल, सुपर ग्लोबल व्हेरिएबल्स वरती तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला कम्प्लीट एक चॅप्टर.
सुपर ग्लोबल व्हेरिएबल्स पोस्टनी डेटा रीड करता है, पोस्ट व्हेरिएबल नी डेटा रीड करता है. मग गेट कधी यूज करायचं, जर मी एचटीएमएल मध्ये मेथड इज इक्वल टू गेट असं लिहिलेलं असेल, फॉर्म ऍक्शन इज इक्वल टू एबीसी डॉट पीएचपी, मेथड इज इक्वल टू पोस्ट किंवा मेथड इक्वल टू गेट जर मी लिहिलेलं असेल, तर एचटीएमएल मध्ये गेट मेथड जर असेल तर पीएचपी मध्ये लिहित असताना मला डॉलर अंडरस्कोर गेट नावाचा अरे यूज करावा लागतो. डॉलर अंडरस्कोर गेट अरे याला इंडेक्स येणार स्क्वेअर ब्रॅकेटच्या आत. इंडेक्स काय देणार, कोणत्या टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू हवी आहे, सिटी या टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू हवी, याला टीएक्सटी सिटी या टेक्स्ट बॉक्स नाव द्या. डॉलर अंडरस्कोर गेट पण तुम्हाला व्हॅल्यू रिटर्न करणार. हॅलो लक्षात, गेट आणि पोस्ट पीएचपी मध्ये डॉलर गेट डॉलर अंडरस्कोर पोस्ट हे काय आहेत, सुपर ग्लोबल व्हेरिएबल्स. नुसतं ग्लोबल नाही, नुसतं ग्लोबल म्हणजे आपण जे फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करतो ते ग्लोबल नॉर्मल ग्लोबल, हे पीएचपी मधले हे व्हेरिएबल सुपर ग्लोबल आहेत. आपण डिफाईन नाही करत, रॅस्मसनेच अगोदर डिफाईन करून ठेवलेले व्हेरिएबल्स आहेत म्हणून त्यांना सुपर ग्लोबल म्हणून. सुपर ग्लोबलची कन्सेप्ट ग्लोबलची एक वेगळी, जे आपण फंक्शनच्या बाहेर डिक्लेअर करतो ते, आणि नंतर फंक्शनच्या आतमध्ये आपण जे डिक्लेअर करतो ते लोकल व्हेरिएबल, फंक्शनच्या पॅरामीटर लिस्टिंग मध्ये करतो ते फंक्शनल पॅरामीटर्स व्हेरिएबल्स, फंक्शनल स्कोप वाले व्हेरिएबल्स, हे स्कोप डिफाईन करत. पीएचपीचे हे व्हेरिएबल ऑलरेडी डिफाईन्ड आहेत, त्यांना मेमरी ऑलरेडी अलोकेट झालेली असते, त्याच्यामध्ये फक्त आपण एचटीएमएल थ्रू व्हॅल्यू पास करायचं काम करतो आणि पीएचपीच्या प्रोग्राम मध्ये त्या फक्त व्हॅल्यू रिट्राईव्ह करायचं काम. हे लक्षात आलंय, गेट आणि पोस्ट, गेट कधी युज करायचे आणि पोस्ट कधी युज करायचे आठवत आहे. गेट कधी यूज करणार आणि पोस्ट कधी यूज करणार. आपण अरिथमेटिक ऑपरेशनचे प्रोग्राम्स केले होते आठवते का, यूजर कडनं दोन नंबर रीड केले होते, एडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मी सगळं करायला सांगितलं होतं, केलंय पीएचपी मध्ये. कुठल्या एक्झाम पीएचपी ला ज्यावाला तुम्हाला प्रोग्राम दिला होता ते इथं आपण तसं करून घेऊ. बघा एक ना सगळ्यांनी बघा आपण करूया ते. तुम्हाला अकॅडमिक मध्ये कुठली स्पेशल आयडी युज करायची परमिशन नाही आहे, तुम्हाला सिम्पल नोटपॅड किंवा जास्तीत जास्त नोटपॅड प्लस प्लस युज करायचं आहे. आता मी थोडस सोपं जावं म्हणून व्हिज्युअल स्टुडिओ कोड युज करतो, व्हीएस कोड युज करतो. तुम्ही पण प्रोजेक्ट डेव्हलपमेंटच्या वेळेस हे युज केलं तरी चालणार आहे. नेक्स्ट सेमिस्टरला सोपं आहे, खूप सारे एक्सटेन्शन आहेत. हे ब्लॅक स्क्रीन आहे तुम्ही दिसणार नाही का. नोटपॅड प्लस प्लस मध्येच दाखवतो. आपल्याला सिंपल युजर कडून दोन नंबर रीड करायचे, आपल्याला काय करायचंय, आपल्याला असं आधी जी वाय क्रिएट करायचं, फॉर्म क्रिएट करायचा, ज्या फॉर्म मध्ये दोन नंबर्स युजर कडनं रीड करायचे, नंबर वन आणि नंबर टू, दोन टेक्स्ट बॉक्स नंबर वन आणि नंबर टू. इथे आपल्याला एकच बटन, आता सध्या मी एकच बटन तुम्हाला दाखवतो इथे घेऊन, या बटन वरती
मला ऍड असं ऑपरेशन करायचं. याच्यावरती क्लिक केलं की आपल्याला या दोन नंबरची ऍडिशन डिस्प्ले करायची. मला घेतल्यासारखंच वाटतं. ठीक आहे, बघा तेव्हा पीएचपी नसेल सांगितलं, डिझाईन करायला सांगितलं. हा, मग ऍडिशन इज जे काय असेल ऍडिशन, सपोज युजरनी ते एंटर करताना 2 केलंय, इथं 3 केलंय, तर ऍडिशन इज 5 असं आपल्याला आन्सर मिळायला पाहिजे. तर आता हे कसं करायचं बघा, म्हणजे तुम्हाला याच्यावर लिंकिंग पण कळेल आणि गेट आणि पोस्ट मध्ये डिफरन्स काय ते पण तुम्हाला याच्यात लक्षात येईल. मी आता इथे एक एस्टिमेट ची सिम्पल फाईल, एस्टिमेट मध्ये दोन पार्ट असतात, कोणते, हेड सेक्शन आणि बॉडी सेक्शन. रिजिड स्ट्रक्चर आहे, तुम्ही नाही लिहिलं तरी चालतं, कसे रफ अँड टफ यूज करू शकता तुम्ही. हेड मध्ये मी डायरेक्ट फॉर्म टॅग लिहितो, एस्टिमेटच्या टॅग फॉर्म, फॉर्म मध्ये ऍक्शन इज इक्वल टू ऍड डॉट पी एच पी नावाने मी फाईल क्रिएट करणार. आणि इथे मी मेथड इज इक्वल टू गेट लिहितो, आता मेथड इक्वल टू गेट. फॉर्म ही टॅग झाली, ऍक्शन ऍड डॉट पी एच पी झाली, मेथड मेथड ऍट्रिब्यूट गेट ही व्हॅल्यू. आता एवढंच आहेत त्या ऍट्रिब्यूट याला, तर नाही अजून खूप सारे ऍट्रिब्यूट तुम्ही पास करू शकता, पण मिनिमम हे एवढे लागणार. हा, मिनिमम हे एवढे लागणार, मग एवढे लागणार म्हणजे तुम्हाला मेथड इक्वल टू गेट सेट केलीच नाही तर बाय डिफॉल्ट गेटच मेथड असते. म्हणजे जर तुम्हाला मेथड गेटच युज करायचे ना असंच टाकलं तरी चालतं, बाय डिफॉल्ट गेट मेथडच असते. पण जर तुम्हाला मेथड पोस्ट सेट करायची असेल तर मात्र इथं पोस्ट स्पेसिफिकली पाठवावं लागतं, पण जनरल आपल्याला एक सवय राहावी मेथड लिहायची म्हणून आपण मेथड एक्सप्लिसिटली इथे टाक. डिफॉल्ट कोणती मेथड असते, गेट. या फॉर्मच्या आतमध्ये मला दोन कंट्रोल क्रिएट करायचे, कोणते, एक नंबर वन साठी टेक्स्ट बॉक्स, नंबर टू साठी टेक्स्ट बॉक्स, दोन कंट्रोल्स आणि सबमिटचं एक बटन, तिसरा एक कंट्रोल. आणि युजरला गाईड करण्यासाठी मला दोन लेबल्स घ्यायचे. लेबलचा पर्पज काय असतो, फक्त युजरला गाईड करायचं, फक्त युजरला गाईड करायचं, लेबलचा तसं दुसरा काहीच पर्पज नसतो. म्हणजे नुसता टेक्सबॉक्स ठेवलाय हवा इथं, हे घेतलंच नाही, हे आपण असं काही घेतलंच नाही, हे नंबर वन नंबर टू घेतलेच नाही. हा, आणि समोर नुसतेच दोन टेक्स्टबॉक्स दिसतात, त्या टेक्स्टबॉक्स मध्ये काही लिहिलेलं पण नाही. कळणार कसं युजरला की ते टेक्स्टबॉक्स कशासाठी आहे, त्याच्यात नंबर टाकायचंय का नाव टाकायचंय गाव टाकायचंय, हे की नाही. मग त्यासाठी आपण त्याला साईडला लेबल्स देतो. लेबलचा पर्पज काय, टू गाईड द युजर. त्याच्यामध्ये काय करायचं, युजरला गाईड करतो की बाबा इथे क्लिक कर, याच्यामध्ये नंबर टाक, त्याच्यासाठी लेबल असतं. आणि लेबल हे नॉन एडिटेबल टेक्स्ट असतं. लेबल एडिट होतात का, नाही. एकदा लेबल तुम्हाला समोर दिसतं तिथे तर ते एडिट नाही करू शकत. टेक्स्टबॉक्स मधले कंटेंट एडिट होतात. तसा टेक्स्टबॉक्स तुम्ही बनवलात तर, जर तुम्ही रीड ओनली टेक्स्टबॉक्स बनवला तर ते पण एडिट नाही. पण टेक्स्टबॉक्स जनरली एडिटेबल असतो, आपल्याला त्याच्यामधले कंटेंट एडिट करता येतात. हां, आता आपल्याला दोन आधी लेबल क्रिएट करायचे. पहिले लेबल नंबर वन असं आपण लेबल क्रिएट करू. आता हे लेबल जर तुम्हाला एंटर करायचं असेल तर हे लेबल टॅगच्या आतमध्ये जर एंटर केला तुम्ही तरी चालणार. लेबल ओपन, लेबल क्लोज, ठीक आहे. असंच करायला पाहिजे का, गरज नाही. केला तुम्ही असं तर चांगलंय. जेव्हा तुम्ही सीएसएस अप्लाय करणार, हा, जर सीएसएस तुम्हाला अप्लाय करायचे नाहीये, असंच एस्टिमेट वरती काम चालवायचं, तर त्याला डिझायनिंग साठी वेगळं काहीतरी कंट्रोल ऍड करून त्याच्यामध्ये ते लेबल टाकून गरज नाही. पण सीएसएस पण पुढे बघणार, आपल्याला सीएस नाही, त्या नंबरच्या पुढे आपल्याला टेक्स्ट बॉक्स पाहिजे. तर टेक्स्ट बॉक्स कसं मिळतो, दृष्टी, टेक्स्ट बॉक्स क्रिएट करायचा आहे. इनपुट टाइप इज इक्वल टू टेक्स्ट, इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट. चेकबॉक्स कसं क्रिएट होतो, ते सी एच के वगैरे ते चेकबॉक्स, चेकबॉक्स, रेडिओ बटन, रेडिओ. टेक्स्ट बॉक्स साठी टेक्स्ट, मला जर बिगर टेक्स्ट बॉक्स पाहिजे, मल्टीलाईन टेक्स्ट बॉक्स, टेक्स्ट एरिया ना. बटन क्रिएट करायचं असेल तर, बटन क्रिएट करायचं असेल तर साधं बटन, मेकअप वालं नाही,
सबमिट सबमिटने सबमिटचं बटन क्रिएट मला नॉर्मल बटन क्रिएट करायचं तर इनपुट टाइप इक्वल टू बटन इनपुट टाइप इक्वल टू बटन सबमिटनी सबमिट जे क्रिएट करतो ते पण बटनच असतं फक्त ते एक स्पेशल बटन असतं ज्याच्या क्लिक वरती फॉर्म सबमिट होतो आणि नॉर्मल बटन काय असतं नॉर्मल बटनच्या क्लिक वरती काही होत नाही आपण जर त्याला स्पेशल ऍक्शन दिली तर होत अदरवाइज काय होत नाही सबमिट बटनला स्पेशल ऍक्शन ऑलरेडी प्रोव्हाइड केलेले असते सबमिट बटन क्लिक केलं की तुमच्या फॉर्म मध्ये जो काही डेटा आहे तो डेटा डायरेक्ट सबमिट होतो पीएचपी ला सबमिट होतो इनपुट टाइप इक्वल टू सबमिट असेल तर व्हॅल्यू दे किंवा नको दे ते व्हॅल्यू म्हणजे जे काय कॅप्शन आहे त्याच्यावर जे दिसणार आहे तुला डिस्प्ले होणार तुला रजिस्टरचं बटन क्रिएट करायचं तर इनपुट टाइप इक्वल टू सबमिट व्हॅल्यू इज इक्वल टू रजिस्टर इनपुट टाइप बटन व्हॅल्यू इज इक्वल टू तुला वरती जे काही टाकायचं ते बटन व्हॅल्यू जर नसेल दिली फक्त तुला क्वेरी येईल किंवा एम टी येईल पण इथे टेक्स्ट बॉक्स क्रिएट करायचं तर टेक्स्ट बॉक्स साठी इनपुट टू टेक्स्ट यांनी फक्त टेक्स्ट बॉक्स क्रिएट झाला हा मग आता एवढं सफिशियंट आहे का व्हॅल्यू द्यायला पाहिजे आपण घेतलंय बीसीएस 21 मध्येच दिसत ऍड डॉट टी बघा ऍड वन डॉट एच टी एम आता इथे मी काय सांगितलं तुम्हाला की तुम्हाला हे जे टेक्स्ट बॉक्सेस आहेत ना हे टेक्स्ट बॉक्सेस तुम्हाला पीएचपी मध्ये ऍक्सेस करायचे वगैरे पीएचपी मध्ये ऍक्सेस कसं करणार ना टेक्स्ट बॉक्स त्याला नेम नको का द्यायला त्या टेक्स्ट बॉक्सला नेम द्यायचे हा तुम्हाला नुसताच फॉर्म डिस्प्ले करायचा तर मी आता हा फॉर्म क्लोज केला स्लॅश एच टी एम एल क्लोज फाईल सेव्ह झाली आपली मी लोकल होस्ट मध्ये परत पुढे आपण RAM 64 WW मध्ये TY BCS 21 TY BCS 21 इथे सगळ्या फाईल्स आपल्याला लोड झाल्या दिसतात ऍड डॉट एच टी एम एल ऍड डॉट पी एच पी आता ऍड वन डॉट एच टी एम एल आपण ओपन केलं आपल्याला फॉर्म दिसतो नंबर आणि पुढे टेक्स्ट बॉक्स आता टेक्स्ट बॉक्स मध्ये मी टाइप करू शकतो काही करू शकतो पण जेव्हा मी इथे सबमिट करेन ना तेव्हा या टेक्स्ट बॉक्सला आपण आयडेंटिफाय कसं करणार टेक्स्ट बॉक्स मध्ये व्हॅल्यू एंटर केली पण कोणत्या कोणत्या टेक्स्ट बॉक्स मध्ये नंबर वाल्या हा नंबर काय आहे लेबल आहे त्या नंबरचा आणि या टेक्स्ट बॉक्सचा काही संबंध नाही हा टेक्स्ट बॉक्स आपल्याला आयडेंटिफाय करायचा पीएचपी मध्ये तर त्यासाठी आपल्याला नेम द्यावा लागेल नेम नेम हा काय झाला ऍट्रिब्यूट झाला आणि नेम ऍट्रिब्यूट सगळ्या कंट्रोलला असतो एमसीक्यूला विचारलं डिफॉल्ट ऍट्रिब्यूट कोणता असतो प्रत्येक कंट्रोलला नेम बाकी कुठला नसेल तरी चालेल नेम ऍट्रिब्यूट सगळ्या कंट्रोलला असतो नेम इज इक्वल टू काय नाव द्यायचं जनरल नेमिंग कन्व्हेन्शन मी सांगतोय असं नाही की टीएक्सटी द्यायलाच पाहिजे टीएक्सटी नंबर वन असं द्यायला नाही पाहिजे तुमच्यावरती तुम्हाला टी वन द्यायचंय टी टू द्यायचंय ते द्या तुम्हाला नंबर वन द्यायचंय द्या काहीच फरक नाही पडणार फक्त तुम्ही जनरल असे एक्सटेन्शन काय देतो टी एक्स टी एन ओ वन असं का दिलं मी कारण मला टी एक्स टी मी तिकडे टाईप केलं की लगेच टी एक्स टी पासून चालवणारे सगळे कंट्रोल नेम मला दिसतं भाई असं मी आता मी सबलाईन टेक्स्ट एडिटर युज केला किंवा ऍटम टेक्स्ट एडिटर युज केला ब्ल्यू फिश एडिटर युज केला किंवा व्ही एस कोड युज केला हे सगळे एडिटर्स आहेत स्पेशल एडिटर्स आहेत जे प्रोफेशनल लोक युज करतात अप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी तिथे मी नुसतं टीएक्सटी टाईप केलं आणि कंट्रोल स्पेस प्रेस केला की सगळं टीएक्सटी पासून चालवणारे कंट्रोल मला दिसतात मग मला इकडे येऊन एचटीएमएल मध्ये बघायची गरज नाही किंवा मी टीएक्सटी एनओ दिलं होतं का टीएक्सटी
वन दिलं होतं का टी एक्स टी एन ओ टू दिलं होतं, मला तिथनं लगेच कळतं. टी एक्स टी टाईप केलं सगळे मला टेक्स्ट बॉक्सचं लिस्टिंग झालं, त्यातला कुठला हवा आहे लगेच कळतं. समजतंय? आता मग चेकबॉक्स आहे तर चेकबॉक्सला मी सी एच के दिलं तर माझ्या फॉर्मवरती जेवढे चेकबॉक्सेस आहेत तेवढे सगळ्यांचं लिस्टिंग मला तिकडे होतं पीएचपीच्या साईडला. म्हणून प्रॉपर नेमिंग कन्व्हेन्शन द्यायचं. कोडिंग करत असताना जरा फास्ट कोडिंग होतं, आपल्याकडे वेळ पडून आहे पुष्कळ, आपल्याला बघत चालणार आहे सगळं, तर आपण काही नाव द्या एक्स वाय झेड, ठीक आहे. तर टी एक्स टी एन ओ वन आपण असं नाव दिलं आणि इथे जनरली कॅमल केस युज करायचं, म्हणजे जनरल टी एक्स टी स्मॉल नंतर एन ओ चा क्लास स्पेशल मिनिंगफुल काही नाव असेल तर ते कॅपिटल लेटर मध्ये दिलं. आता मी टी एक्स टी एन ओ वन असं दिलंय, अथर्व गेला. अवंतिका आवाज येतो का? लक्षात येतोय सगळं? वरुण, वृषाली, ओके ठीक आहे. टी एक्स टी एन ओ वन असं मला नाव दिलं. आता हा आपल्याला पीएच मध्ये आयडेंटिफाय करता येईल, पीएच मध्ये आपल्याला हा आयडेंटिफाय करता येईल. आता याच्या पुढे मी सिंपल एक बटन घेतो, इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट. सबमिट दुसरा आपण अजून नंबर घेतला नाही, घेऊया. इनपुट टाइप इज इक्वल टू सबमिट, मी फॉर्म हा सेव्ह केला. एचटीएमएल समजला, हा ऍड वन डॉट एचटीएमएल सेव्ह झाला. मी आता इथे परत येतो, इथे रन करतो. इथे मला काहीतरी डेटा म्हणजे टाकायचं, इथे मी असं काहीतरी टाकलंय. सबमिट वरती क्लिक करतो. आता इथे ऍड वन आहे, है ना, ऍड वन आहे, ऍड वन डॉट एचटीएमएल. इथे सबमिट वरती क्लिक करतो. इथे बघा काय दिसतंय, ऍड डॉट पी एच पी दिसतंय. तर आपला ऍड डॉट पी एच पी अगोदरचा प्रोग्राम होता आहे, म्हणजे तो त्याच्यात मी ऍड वन डॉट पी एच पी टाक सेव्ह केली फाईल, बॅक करतो, एंटर. इथे काहीतरी व्हॅल्यू एंटर करते मी, सबमिट. इथे काय आलंय बघा, यू आर एल चेक करा. यू आर एल मध्ये काय आलंय, टी एक्स टी एन ओ वन डॉट दिसतंय. URL मध्ये काय आपल्या बघा, इथे URL काय होता, लोकल होस्ट TYBCS 21. इथे ही ऍड वन डॉट एच टीमएल मध्ये ही ऍड वन डॉट एच टीमएल फाईल URL दिसत आहे. मी जेव्हा सबमिट बटन वर क्लिक करतो तेव्हा काय होते बघा, काय आलं इथे, ऍड वन डॉट पी एच पी आलंय. इथे आपण एचटीएमएलच्या फाईलमध्ये तसं काही मेन्शन केलंय का की या सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर या ऍड वन डॉट पी एच पी ला जायचंय असं इथे कुठली स्पेशल ऍक्शन आपण दिलेली नाही, ती डिफॉल्ट मॅप केलेली असते. आता जर मी इथं इनपुट टाईप, आता इनपुट टाईप सबमिट लिहिलंय तेव्हा इथे मला डिफॉल्ट सबमिट आलेलं दिसतंय. मी कॅप्शन टाकलं होतं का, कॅप्शन म्हणजे मला ह्याच्या वर काय टाकायचं. आता जर मला याला कॅप्शन टाकायचे असेल तर मी व्हॅल्यू इज इक्वल टू ऍड असं मला कॅप्शन सेव्ह. मला लक्षात डिफॉल्ट सबमिट असत म्हणजे, आणि ह्याचं डिफॉल्ट मॅपिंग काय असतं, याच्यावरती क्लिक केल्यावर ऑन क्लिक, जसं जावामध्ये इव्हेंट्स आहेत तसं याचा ऑन क्लिक डिफॉल्ट इव्हेंट असतो. याच्या ऑन क्लिक काय होतं, याच्या ऑन क्लिक या फॉर्म मध्ये जो काही डेटा आहे, फॉर्म मधला डेटा म्हणजे ओपनिंग फॉर्म आणि क्लोजिंग फॉर्मच्या आतमध्ये जे काही आहे, ओपनिंग फॉर्म ही टॅग, ओपनिंग टॅग आणि क्लोजिंग टॅग, बरोबर, त्या टॅगच्या आतमध्ये जे काही आहे ते या फाईलला पास करायचं. म्हणजे सबमिट बटनच्या क्लिकवर आपण कुठे चाललोय, ऍड वन डॉट पी एच पी ला जम्प करतो. लक्षात, म्हणजे ऍक्शन मध्ये काय लिहायचं असतं,
ज्या फाईलला डेटा तुम्हाला पास करायचा पाठवायचा त्या फाईलचं नाव. आता आपण करतोय क्लिक याच्यावर, इथे काय दिसतंय ऍड वन डॉट पी एच पी, पण आपण ऍड वन डॉट पी एच पी अजून बनवलेली नाही म्हणून आपल्याला नॉट फाउंड शेअर. आता नॉट फाउंड शेअर याच्यासोबत तुम्ही ते वरती पण बघत असाल काय दिसतंय ऍड वन डॉट पी एच पीच्या पुढे काय दिसतंय ना, ऍड वन डॉट पी एच पीच्या पुढे काय txt इज इक्वल टू, त्याच्या आधी पण काहीतरी आहे क्वेश्चन मार्क आहे. हे आपलं एवढं नाव ऍड वन डॉट पी एच पी आपण एवढंच दिले, त्याच्या पुढे क्वेश्चन मार्क txt nvo1 इज इक्वल ऑटोमॅटिक आले. कसं आलं ऑटोमॅटिक, का आलं ऑटोमॅटिक, कारण पी एच पी मध्ये जे URL क्रिएट होतात, URL क्रिएट होतात त्या URL मध्ये जी क्वेरी स्ट्रिंग असते ती क्वेरी स्ट्रिंग क्वेश्चन मार्क नंतर स्टार्ट होते. क्वेरी स्ट्रिंग क्वेश्चन मार्क नंतर स्टार्ट होते, म्हणजे इथे क्वेश्चन मार्क आला म्हणजे याच्या पुढे जे काही येणार आहे ती क्वेरी स्ट्रिंग आहे. म्हणजे मला काहीतरी विचारायचं सर्व्हर साईडला काहीतरी डेटा क्वेश्चन विचारायचं त्याचा मला रिस्पॉन्स मिळणार नंतर, बरोबर ना. आता पी एच पी आपण गुगल करतो, गुगल सर्च करतो, सर्च बॉक्स मध्ये काहीतरी टाईप केलं, सर्च बटन वरती क्लिक केलं की तुम्ही वरती URL नोटीस करा, क्वेश्चन मार्क देऊन खूप मोठी अशी स्ट्रिंग येते. फक्त ती स्ट्रिंग एनक्रिप्टेड असते, तुम्ही जी स्ट्रिंग टाईप केली तीच ऍज इट इज येईल असं नाही, तुम्हाला प्लस मार्क दिसतील किंवा काहीतरी एबीसीडी एक्स वाय झेड व्हॅल्यू दिसतील, तर ती इन्क्रिप्ट होऊन डेटा ट्रान्समिट होतो त्याचा रिझल्ट तुम्हाला इकडे मिळतो. हा प्रेम, प्रेमची झोपेची वेळ झाली वाटत. टीएक्सटी एनवो वन, टीएक्सटी एनवो वन काय आपण तर टेक्स्ट बॉक्सला दिलेलं नाव, आता इक्वलच्या पुढे आपल्याला काही दिसत नाही, का दिसत नाही कारण आपण याच्यामध्ये व्हॅल्यू एंटर केली नव्हती. आता मी याच्यामध्ये व्हॅल्यू एंटर करतो, 55 व्हॅल्यू एंटर केली आहे. हा आणि आता मी इथं ऍड वरती क्लिक करतो, आता बघा काय दिसत, नंबर दिसतो, म्हणजे पी एच पी ला चाललं बघा व्हॅल्यू कुठे चालली आहे, ऍड वन डॉट पी एच पी ला चालले. कसं चालले, क्वेश्चन मार्क नंतर, क्वेश्चन मार्क कंपल्सरी असणार आहे कारण क्वेश्चन मार्कनी सेपरेशन होतं पोस्ट. आता एक इंटरव्ह्यूला क्वेश्चन विचारलेला आपल्या एका मुलीला एबीएस मध्ये प्ले झाले, मी टाकलं होतं मला ग्रुपवर, प्रणाली दरेकर म्हणून एबीएस टेक्नॉलॉजीला प्ले झाली, 5.37 लाखचं पॅकेज मिळालं, एमसीए झाली ती, आता आपल्याकडे फर्स्ट इयर पासूनच होती. तिला हा क्वेश्चन विचारला होता की काय बोलायचं ते बोल, URL बद्दल बोल. URL ही जी आहे ना ही URL आहे, URL बद्दल तुम्हाला चार पाच गोष्टी ज्या काय माहिती आहेत ते सांगा असं क्वेश्चन विचारला होता. कारण पीएचपी मध्ये एक पारस URL म्हणून फंक्शन आहे, पारस URL प्रोजेक्ट तिने पीएचपी मध्ये वगैरे केले होते त्यामुळे तिला तो साधारण क्वेश्चन आला असेल. तर या URL मध्ये काय काय असतं, काय काय दडलं या URL मध्ये, म्हणजे आपल्याला इन्फॉर्मेशन कशी फेच करता येते, फाईलचं नाव कुठलं असतं, फ्रॅगमेंट्स काय असतात, पोर्ट नंबर कुठला असतो, हे सगळं URL मध्ये, स्कीमा पोर्ट कोणती यूज झाली आहे, हे एवढी एवढी छोटीशी लाईन दिसते पण खूप इन्फॉर्मेशन याच्यात असते, ती तुम्हाला पार्स करून सांगायची. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे तर तुम्ही इथं बघत असाल होता, इथं तुम्हाला इथं लोकल होस्ट पोर्ट 80 दिसतोय, इथं पोर्ट स्पेसिफाय केलेला नाहीये मी तरी मला इथे पोर्ट दिसतोय सर्व्हर एट लोकल होस्ट पोर्ट 80. आता मी इथं कोलन करून इथं मी 80 टाकला आणि एंटर केला तरी तो मॅप होतो 480 लाच, म्हणजे इंटरनल या याच्यामध्ये जी एचटीटीपीची माझी पीएचपी ला रिक्वेस्ट होणार आहे अपाचेचा जो बाय डिफॉल्ट पोर्ट असतो तो 80 असतो. जर मी टॉमकॅट सर्व्हर युज केलेला असतो टॉमकॅट सर्व्हर तर तो पोर्ट 8080 असतो. हा जर मी MySQL ची सर्व्हिस युज करत असेल तर MySQL ची सर्व्हिस माझी 3306 या पोर्टला चालते. तर हे सगळे डिटेल्स प्री डिफाईन्ड डिटेल्स असतात. तसं URL मध्ये क्वेश्चन मार्क नंतर काय येतं तर क्वेरी स्ट्रिंग येते, URL मध्ये स्लॅशच्या नंतर काय येतं तर फाईल नेम किंवा पाथ टू डिरेक्टरी असतो. म्हणजे बघा इथं आलाय स्लॅश नंतर काय आहे, स्लॅश नंतर माझं TYBCS21 दिसतं, हे काय डिरेक्टरी आहे माझी, फोल्डर आहे र, त्याच्यानंतर म्हणजे पाथ टू डिरेक्टरी किंवा फाईल नेम कम्प्लीट फाईल नेम, त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क नंतर माझा क्वेरी स्ट्रिंग आहे. मग क्वेरी स्ट्रिंग मध्ये सेपरेशन पण येतं, क्वेरी स्ट्रिंग मध्ये सेपरेशन आहे. आता ते सेपरेशन कसं येतं ते दाखव. आता आपल्याकडे एकच टेक्स्ट बॉक्स होता त्यामुळे असं दिसलं, मी इथं ब्रेक लाईन करतो BR
आणि म्हणजे जर तुम्ही अभ्यास करायला बसलात ना अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या इंटरव्ह्यू मध्ये विचारल्या जातात. इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला कोणी खूप मोठा प्रोग्राम देतील आणि हा कर कोड असं कोणी बोलणार नाही तुम्हाला, किंवा एखाद्या अल्गोरिदमचं कोड कर कोणी सांगणार नाही कोड करायला, अल्गोरिदमचं लॉजिक तुम्हाला विचारते. लक्षात गुगलच्या तर इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला लॉजिक वरती जास्त भर असतो. तुम्ही समोर बोर्ड असतो, ब्लॅक बोर्ड असतो, व्हाईट बोर्ड असतो, त्याच्यावर तुम्हाला ते हा असा असा प्रॉब्लेम आहे, असा प्रॉब्लेम तुला सॉल्व्ह करायचा, त्यासाठी तू अल्गोरिदम कोणते युज करशील, मग ते अल्गोरिदम कसं अप्लाय करशील, डायरेक्ट कोड नाही लिहायचं, तुझ्यावरती एक्सप्लेनेशन, तुमची लॉजिकल स्किल किती डेव्हलप झालं ते बघतो. आणि जर तुम्हाला लॉजिक जर तुमचं डेव्हलप झालेलं असेल तर तुम्ही कुठल्याही लँग्वेज मध्ये प्रोग्राम करू शकता. लँग्वेज ही न्यूट्रल, नंतर एकदा तुमचं लॉजिक डेव्हलप झालं की लँग्वेज तुम्हाला लँग्वेजचा कुठलाच बाहेर राहणार नाही, लँग्वेज न्यूट्रल व्हाल. तुम्ही सांगाल ठीक आहे पायथन मध्ये करायचं ठीक आहे होईल, पीएचपी मध्ये करायचं ठीक आहे होईल, हार्डली 5 दिवसाचा वेळ लागतो तुम्हाला दुसरी लँग्वेज नवीन शिकायला. तुम्हाला शिकावं काय लागतं, फक्त सिंटॅक्स शिकायला. म्हणजे मला फॉर लूप येतो, मला फॉर लूप इटरेट कसा होतो माहितीये, फॉर लूप मध्ये इनिशियलायझेशन कंडिशन कशा असतात हे माहितीये, फक्त त्या लँग्वेजचा मला सिंटॅक्स यायला पाहिजे. सिंटॅक्स आला की संपवायचे, येते का लक्षात. प्राईम नंबरचं प्रोग्राम करायचं तर असं नाही की तुम्हाला सी लँग्वेज मध्ये वेगळ्या लॉजिकनी लावता, पीएचडी मध्ये भलताच काहीतरी लॉजिकनी करायचं, लॉजिक तेच राहणार आहे ना. तुम्हाला फक्त पीएचडी मधला व्हाईल लूप फॉर लूप हे समजलं, त्याच्यामध्ये प्रोग्राम करता येणार आहे. इनपुट कसं रीड करायचं कळलं, सिंपल स्कॅनअपच्या ठिकाणी आपल्याला इथं काहीतरी वेगळे असणार आहे. प्रिंटिंग कसं करायचं, सी लँग्वेज मध्ये प्रिंट एफ होतं, इथं काय प्रिंट आहे, प्रिंट एफ पण आहे, एको आहे, व्हॅल डंप आहे, प्रिंट अंडरस्कोर आर आहे, असे 4-5 फंक्शन्स आहेत. म्हणजे व्हरायटी कशामध्ये, या लँग्वेजच्या या सिंटॅक्स मध्ये, लॉजिक तेच राहणार. त्यामुळे हे समजून घ्यायचं आता एवढी एवढे जर तुम्हाला हे समजलं आणि एचटीएमएल एचटीएमएल सीएसएस आणि पीएचपी कळलं तर तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये वेब ऍप्लिकेशन बनवू शकता. तुम्ही नंतर जांगो मध्ये पण वेब ऍप्लिकेशन बनवू शकता, तुम्ही जेएसपी मध्ये पण वेब ऍप्लिकेशन बनवू शकता, तुम्हाला काहीच बार राहणार नाही. म्हणजे तुम्ही इझिली म्हणजे असंच हे काय चिल्लर आहे असं वाटेल, पण हे यायला पाहिजे, बेस हे इथंच आहे. आणि हे मी तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलेलं आहे, मी नेहमीच सांगतो, सिलेबस जो तुमचा डिझाईन केलाय ना खूप चांगल्या बॉडीने डिझाईन केलेला आहे, इंडस्ट्रियल बॉडी आहे त्यांनी डिझाईन केलेला व्यवस्थित, जी इंडस्ट्रीमध्ये आता लगे करंट आयटी ट्रेंड्स काय चालले आहेत त्याच्यानुसार डिझाईन केलेला सिलेबस आहे. अगोदरचा आउटडेटेड झाला, म्हणजे त्यांनी जेव्हा 2013-16 मध्ये डिझाईन केला होता तो तुमच्यासाठी आउटडेटेड झाला, तर तुमच्यासाठी नवीन जो सिलेबस आलाय हा आता तो भारी सिलेबस आहे. त्यामुळे फोकस करून जर व्यवस्थित समजून घेऊन शिकलात ना, तुमचा याच वर्षी जॉब फिक्स आहे. म्हणजे ज्यांना जॉब करायची इच्छा आहे त्यांच्यासाठी 100% जॉब मिळतात. माझ्याकडे रोज 3-4 कॉल तर असतात जॉबसाठीचे की कोणी मुलं आहेत का पाठवा म्हणून, पण आपल्याकडे तशी त्या क्वालिटीची मुलंच नसतात. माझ्याकडे जी मुलं येतात ते एकतर जॉब लागत नसलं की एन्क्वायरी करत होतात की सर मला हा कोर्स करायचा आहे. तशा मुलांना मला आधी ट्रेन करावं लागतं, मग रेफरन्स द्यावं लागतं. मी आधी नाही रेफरन्स देणार ना त्यांना, त्यांचा किती अभ्यास आहे ते मला त्यांच्या बोलल्यानंतरच कळतं की बा किती अभ्यास झालाय काय येतं. आणि जर मी तशी मुलं रिकमेंड करायला लागलो तर नंतर मला कोणीच कॉल देणार नाही की हे काय असलेच मुले पाठवतात आणि म्हणजे आमचाच वेळ वाया जातो, की त्यांचा इंटरव्ह्यू घ्या, त्यांचं शेड्युलिंग करा, त्यांचा फॉलोअप घ्या. एका मुलाला हायर करायचं म्हटल्यानंतर कंपनीमधले 2-4 एम्प्लॉई त्याच्या मागे लागतात. म्हणजे एम्प्लॉई हायर करणं ही पण प्रोसेस सोपी नाही. जेवढं जॉब मिळवणं आपल्यासाठी अवघड गोष्ट असते तेवढंच एम्प्लॉई पण मिळवणं अवघड गोष्ट असते कंपनीसाठी, त्या क्वालिटीचे एम्प्लॉईज मिळवणं पण. म्हणजे एम्प्लॉईज मिळत नाही, कितीतरी आयटी मध्ये कितीतरी ओपनिंग आहेत, बाहेर कितीतरी पोरं म्हणजे मुलं बीईचे आपले एमसीएचे मुलं आता बसून आहेत घरात. मी ही तफावत काय आहे, ते जॉब तर अवेलेबल आहेत, बाहेर मुलं पण आहेत, मग लागत का नाही जॉब, घेत का नाही कंपनी. कारण जी इंडस्ट्रीला मॅन पॉवर लागणार आहे ती स्किल्ड मॅन पॉवर नाही, नुसतीच मॅन पॉवर आहे, स्किल नाही. स्किल जर तुमच्याकडे असतील ना, तर आता तर टीसीएसनी स्मार्ट हायरिंग प्रोसेस काढली या वर्षी, कशामुळं, या कोरोनामुळे स्मार्ट हायरिंग प्रोसेस. तुमचे मार्क्स बघितलेच जाणार नाहीत, तुम्हाला किती मार्क्स आहेत ते बघितले जाणार नाहीत. तुम्ही आमची ऑनलाईन टेस्ट द्या, त्या टेस्ट वरतीच तुमचं इव्हॅल्युएशन होईल, त्या टेस्ट वरतीच तुमचं मार्किंग होईल आणि तुमचं प्लेसमेंट होईल. म्हणजे त्याला 12 होईल, म्हणजे त्यांनी तुम्ही 12 जरी असलात तुम्ही आमचा इंटरव्ह्यू क्रॅक करा, तुम्हाला हायर केलं जाईल. स्मार्ट हायरिंग प्रोसेस आता थोड्या दिवसात हे सगळीकडे होणार, कारण आता सिच्युएशनच ती झाली. मास्क कोणीच विचारणार नाही, कॉलेजची डिग्री कोणी विचारणार नाही,
जे फॉरेन कंट्रीज मध्ये चालतात ते इंडियामध्ये पण येणार आहे. आता जास्त दिवस राहिले नाहीत त्याला. आता मे बी तुमचं तुमच्या वेळेस मार्क्स बघितले जातील, पण याच्या पुढं नॉलेज बेस, त्यामुळे जेवढं समजून घेता येतं तेवढं समजून घ्यायचं. आणि छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आत्ता अकॅडमिकमध्ये शिकायला मिळतात, कंपनीमध्ये गेलाय किंवा प्रोजेक्ट करताय. आता मी एमसीएची प्रोजेक्टची बॅच घेतली, जांगोची प्रोजेक्ट, पायथॉन जांगोची मी प्रोजेक्ट घेतली. त्यांना मी बेसिक नाही शिकवलं काहीच, प्रोजेक्ट कसे करायचे हे शिकवलं. मग प्रोजेक्टमध्ये फॉर्म कसे करायचे, कुठनं रेफरन्सेस घ्यायचे, कुठनं कॉपी पेस्ट करायचं, कुठे कॉपी पेस्ट करायचं, हां मग त्याच्यामध्ये मग सबमिशन्स कसे करायचे, वरवरच्या गोष्टी, खूप वरवरच्या गोष्टी, जेणेकरून त्यांचा प्रोजेक्ट 20 दिवसामध्ये होईल. असं त्या पोरांना मी बोटाला धरून हे नाही सांगणार की बाबा हे घे हे फॉर्मुला असं इटरेट होतो, असं थोडी ना तेव्हा सांगणार आहे. आपण एमसीएची पोर आहेत, त्यांना फॉर्मुलाची इटरेशन थोडी ना आपण सांगत बसणार. आता याच्यामध्ये काय आहे, एमसीए पण कुणाला करता येतात. आता एमसीए मॅनेजमेंट जर बघितलं तर त्याला आर्ट्सची मुलं पण असतात, कॉमर्सची पण मुलं असतात, बीकॉम केलेली अशी मुलांना एमसीए घेता येतं, एमसीए मॅनेजमेंट. मग तशी मुलं माझ्याकडे प्रोजेक्टसाठी आलेली, त्यांना काही झेपायला तयार नाही. मग त्यांना म्हटलं की तुम्ही आधी माझी लॉजिक डेव्हलपमेंटची बॅच जॉईन करा, तिथे ते शिका, मग नंतर ही बॅच. ज्यांना फॉरलूपच काय असतं, फॉरलूप इंटरेट कसं होतं हे माहिती नाही, त्यांना मी प्रोजेक्ट मध्ये टॅक्स कसा कॅल्क्युलेट करतोय, कसा कुठला फॉरलूप इंटरेट करतोय हे कळणार कसं. मी प्रोजेक्ट मध्ये डायरेक्टली सहज करून गेलो, बाकी त्यांना सहज समजलं, पण ही जी काही दोन चार मुलं होती त्यांना काही समजलं नाही. त्यांनी काय होतं, त्यांनी माझं नाव खराब होतं ना, सरांना शिकवतच येत नाही. पण त्यासाठी जे बेसिक बेसिक लागतं गोष्टी सगळ्या, त्या बीसीए मध्ये झालेल्या असतात. ज्यांना ज्यांनी ते केलेले आहे, ज्यांना ते येतं, त्यांना ते माहिती आहे हे असं असं असतं फॉरलूप. तेव्हा तिथं प्रोजेक्टच्या वेळेस फक्त त्यांना मला लॉजिक एक्सप्लेन करावं लागतं, त्यांना प्रोजेक्टला प्रॉपर गाईड करावं लागतं, कोणत्या स्क्रीन्स येणार आहेत, कोणत्या येणार नाही आहेत, स्कोप मध्ये काय ठेवायचं, आउट ऑफ स्कोप काय ठेवायचं, ह्या सगळ्या गोष्टी त्या प्रोजेक्टमध्ये आहेत त्यावेळेस. हे सगळं तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहात. आत्ता मी जी गोष्टी सांगतो तुम्हाला आत्ता इथे, त्या तुम्हाला आत्ता एक दोन चार दिवसासाठी लक्षात राहतील. पण नंतर तुम्ही जेव्हा एमसीएला जाताल तेव्हा तुम्हाला ते एक्सपिरियन्स कराल तुम्ही, आणि तेव्हा माझी आठवण येईल की सर हे हा तेव्हा सांगत होते असं. हे सगळं तुम्हाला नंतर लागणार आहे. आज एक दिवस शिकलात आपण, पुढे कुठेच लागणार नाही असं होणार नाही. एखाद्या वेळेस मॅथ्स तुम्ही आता एसवायपर्यंत शिकलात, त्याचं मे बी तुमच्या लाईफमध्ये कधी आता संबंध येणार नाही. जर तुम्ही सायंटिफिक कम्प्युटिंग वगैरे कुठे गेला नाहीत, फक्त प्रोग्रामिंगमध्ये राहिला, तर बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन आपल्या अरिथमॅटिक प्रोग्रामिंगमध्ये असतं तेवढंच. पण ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेमचा यूज काही तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कराल असं मला वाटत नाही. हा म्हणजे तुम्ही बिझनेस ग्रोथ साठी काम करताय, कुठं किती माणसं असाईन करायचे हे ठरवायची तुमच्यावरती वेळ येणार नाही, मे बी येणार नाही. डिपेंड करतं तुमचं नॉलेज कुठं लागणार आहे. पण हे नॉलेज जर तुम्ही डेव्हलपमेंट फील्ड मध्ये राहिलात 100% लागणार. मग ती डेव्हलपमेंट फील्ड कुठल्याही टेक्नॉलॉजी, म्हणजे तुम्ही वेब अप्लिकेशन मध्ये जा किंवा कशामध्ये पण, सॉफ्टवेअर टेस्टिंगला जरी गेलात ना तरी तुम्हाला हे लागतं. सॉफ्टवेअर टेस्टिंग मध्ये तुम्हाला ऑटोमेशन टूल्स यूज करायचे, मग त्या ऑटोमेशन टूल्स काय करतात, वेब अप्लिकेशन मध्ये टेक्स्ट बॉक्सेस कॅप्चर करायचे, त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये रॅन्डम कुठल्या तरी व्हॅल्यूज टाकायच्या, टेस्ट करायच्या. त्यावेळेस तुम्हाला हे माहिती पाहिजे की ते टेक्स्ट बॉक्सला नाव कुठली दिले, टेक्स्ट बॉक्स क्रिएट कसा होतो, मग ते लेबल प्रॉपरली सेट झाले का नाही, मग जर टेक्स्ट बॉक्स रीड ओनली आहे का नाही, मग रीड ओनली सेट केलाय का नाही, सगळ्या गोष्टी चेक कराव्या. मग तुम्हाला हे कंट्रोल्स तेव्हा माहिती पाहिजे. व्हॅलिडेट करायचं तर कुणाला करायचंय, टेक्स्ट बॉक्सला करायचंय का रेडिओ बटनला करायचंय. तुम्हाला जर हेच माहिती नसेल की रेडिओ बटन मध्ये आणि चेकबॉक्स मध्ये काय डिफरन्स आहे, तर तुम्ही टेस्टिंग करणार कशाचं, येतं का लक्षात. म्हणजे रेडिओ बटन मध्ये पण दोन्ही बटन क्लिक होतात, चेकबॉक्स मध्ये पण दोन्ही बटन क्लिक होतात, असं नसायला पाहिजे ना. डिफरन्स आहे दोघांमध्ये. डेव्हलपरला तो माहिती नसेल तर टेस्टरची ही जबाबदारी किंवा हे होते हे नको व्हाय. बरं, म्हणजे सॉफ्टवेअर टेस्टरचा जॉब सोपा असतो असं बाहेर म्हणतात, पण सगळ्यात अवघड जॉब, सगळ्यात जबाबदारीचा जॉब टेस्टरचा असतो. कारण सॉफ्टवेअरचा रिलीज त्याच्या शब्दावरती असतो. मॅनेजर आधी टेस्टरला विचारतो की बाबा हा सगळं नीट वर्क होतंय का नाही. टेस्टर म्हणला की सर ऑल डन, डन म्हणला रिलीज झालं. आणि नंतर जर क्लायंटकडनं काही फीडबॅक आला की सर त्याच्यामध्ये असं असं होत नाही, मॅनेजर पहिला टेस्टरला बघतो की तू म्हणलं होतं सगळं होतंय, मग तू काय केलंस, टेस्टिंगच केलं नाहीस. हे डेव्हलपरची जबाबदारी नव्हतीच टेस्टिंग करायची, जबाबदारी टेस्टरची होती. डेव्हलपरने कोड केला, पटपट पटपट टेक्स्ट बॉक्स टाकले, छोटे फार व्हॅलिडेशन टाकले, फॉर्म सबमिट केला, डेटाबेस मध्ये डेटा चाललाय. कारण जो डेव्हलप करतो त्याला माहिती की कुठे एरर येणार आहे. जो डेव्हलप करतो अप्लिकेशन त्याला माहिती असतं की मी याच्यामध्ये जर फ्लोट व्हॅल्यू टाकली तर माझा फॉर्म सबमिट होणार नाही. मग तो टाईप करताना फ्लोट कधी टाईपच करत नाही, तो डायरेक्ट सबमिट करतो इंटिजर व्हॅल्यू टाईप करतो.
टेस्टरची जबाबदारी असते की त्या टेक्स्ट बॉक्स मध्ये प्लॉट पण टाकून बघायचं, कॅरेक्टर पण टाकून बघायचा, कुठले स्पेशल सिम्बॉल टाकून, ही सगळी टेस्टरची जबाबदारी असते. तर प्रत्येक फील्ड मध्ये तुम्हाला हे बेसिक लागणारच. आणि सध्या तर डिजिटल इंडियामुळे ना वेब ऍप्लिकेशन वेबसाईट ला भन्नाट, म्हणजे खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज. लगेच टीव्हीनंतर जॉब करायचं म्हणलं कोणती टेक्नॉलॉजी सर शिकू, वेब डेव्हलपमेंट शिकू, लगेच टीव्हीनंतर जॉब मिळतो. आणि खूप खूप भारी काही तरी शिकावं लागतं असं नसतं, पाचवी सहावीचे पण पोरं ऍप्लिकेशन बनवतात, फक्त कॉपी पेस्ट जमलं पाहिजे, गुगल जमलं पाहिजे. तर आता आपण URL वरती डिस्कस करत होतो. आता आपल्याला URL काय दिसला, TSTNO1=55 दिसला. आता या URL मध्ये सेपरेशन होणार. आता सेपरेशन काय होणार आहे, मला दोन नंबर पाहिजे ना, मी हेच कॉपी करतो. इथे मी हे पेस्ट केलाय, इथे एक नंबर 1 टाईप करायचा आहे, इथे नंबर 2 टाईप करायचा आहे, आणि इथे TXTNO1 आहे आणि इथे TXTNO2 असं दिले. मी दोन नाव वेगवेगळे दिले, एकच दिलं तर काय होईल, एकच दिलं नाव तर काय होईल, एकच व्हॅल्यू मिळेल. एक्सेप्ट दोन्ही होते पण PHP मध्ये एकच व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. सांगतो तसमय गेट कशाला घेतात, पोस्ट कशाला घेतात ते पण सांगतो. हा आता TXTNO1 TXTNO2 घेतल्या. आता मी सेव्ह केलाय प्रोग्राम आणि परत आता बॅक येतोय, रिफ्रेश करतो. TXTNO1 TXTNO2 आपल्याला दिसतं की नाही बघा, मी तो व्हॅल्यू एंटर करतो 23, इथे एंटर केले 32, ऍड वरती क्लिक करतो. आता URL चेक करा, काय URL, झूम करून बघा रे ऑनलाईन काय URL दिसतंय. इथे क्वेश्चन मार्क आला, क्वेश्चन मार्क नंतर आपला क्वेरी स्ट्रिंग चालू होणार. पहिल्या टेक्स्ट बॉक्स नाव आलं TXTNO1 इक्वल करून त्या टेक्स्ट बॉक्स मधली व्हॅल्यू आली. दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स नाव आलं पण हे सेपरेशन कसं झालंय, हँडनी हा अँड आपण कुठे दिला होता, HTTP प्रोटोकॉल तो ऍटोमॅटिक ऍड करतो. म्हणजे बॅकएंडला किती कामं होतात आपल्यासाठी, URL मध्ये ऍटोमॅटिक ऍड होणार. तुम्ही जेव्हा मॅन्युअल क्रिएट करायला झालं तर अजॅक्सच्या वेळेस आपण नेक्स्ट सेमिस्टरला अजॅक्स शिकणार आहोत तेव्हा हा URL आपल्याला मॅन्युअली क्रिएट करावा लागतो. हे जर मला माहिती असेल की URL क्रिएट कसा होतो तर मला तिथं मॅन्युअली क्रिएट करता येतो, म्हणजे टाईप करून क्रिएट करता येतो. जर मला हेच माहिती नसेल की URL मध्ये पॅरामीटरचं लिस्टिंग कसं होतं, मॅपिंग कसं होतं, सेपरेशन कसं होतं, तर मला तिथे क्रिएट करताच येणार नाही अजॅक्सच्या वेळेस. तर सेपरेशन कसं झालंय, अँड आणि सेपरेशन झालं लक्षात. TXTNO2 दुसऱ्या टेक्स्ट बॉक्स ना इज इक्वल टू त्याच्यामधली व्हॅल्यू जी काय एंटर केली ती. आता या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला PHP मध्ये रीड करायचे. इथं जी नावं दिसत आहेत की नाही, ही नावं आपण त्या गेट ऍरेला पास करतो. $_get जो आपण PHP मध्ये करणार आहोत त्याला ही नावं पास करतो, TXTNO1 आणि TXTNO2. आपली HTML ची फाईल क्रिएट झाली, आपण क्रिएट करतो PHP फाईल. कोणती PHP फाईल क्रिएट करायची आपल्याला, ऍड 1.php. इथे काय म्हणलंय, फाईल नॉट फाउंड, कोणती फाउंड झाली नाही, ऍड 1 फाउंड झाली नाही, वरची ऍड 1 ना, ऍड 1.php ही फाउंड झाली नाही असं आपाचे सर्व्हरचं म्हणणं आहे. आपण देऊयात ना, नाही म्हणतो तर सापडून देऊयात तिला. बघा आपण क्रिएट करू PHP चं लेक्सिकल स्ट्रक्चर, ओपनिंग PHP क्लोजिंग PHP. एका PHP च्या फाईल मध्ये .php, आपली ही फाईल कुठली आहे, .php ची फाईल, एक्सटेन्शन .php फाईल. मी ऍड 1.php नावानी फाईल क्रिएट करतो, ऍड 1.php, सेव्ह झाली फाईल. हा या एका PHP च्या फाईल मध्ये तुम्ही PHP चं हे लेक्सिकल स्ट्रक्चर जे आहे ते कितीही वेळेस ओपन करू शकता, क्लोज करू शकता, कितीही वेळेस, त्याला काही लिमिटेशन नाही. खूप मोठा प्रोग्राम आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये HTML चा पण कोड लिहायचा आहे, PHP चा पण कोड लिहायचा आहे, JavaScript चा पण कोड लिहायचा आहे. PHP च्या फाईल मध्ये सगळे एम्बेड करता येत, नॉर्मल टेक्स्ट करता येतात, HTML चा कोड लिहिता येतो, PHP चा तर ऑब्व्हियस असणारच आहे, JavaScript चा लिहिता येतो. म्हणजे .php एक्सटेन्शन आहे पण HTML चा कोड आहे,
चालणार म्हणजे अख्ख्या पीएचपीच्या फाईल म्हणजे डॉट पीएचपी फाईल आहे आणि मी प्युअर एचटीएमएलचा कोड इथे लिहितो सगळा चालतो उलट चालत नाही पण डॉट एचटीएमएलची फाईल आहे आणि पीएचपीचा कोड लिहित आहे हे चालत हा आता इथं आपल्याला आता सध्याला पीएचपीचाच कोड लिहायचा आहे तर मी ओपनिंग डॉट पीएचपी के अंदर हाँ लिख सकते हैं क्योंकि हमें सर्वर साइड अलग रखनी है और क्लाइंट साइड अलग से रखनी है। अगर मैं सभी ऑपरेशंस सर्वर साइड पे ही करता हूं तो हमारी पूरी एचटीएमएल जो भी एचटीएमएल का कोडिंग होता है ना वो रेंडर होता है हमारे ब्राउजर के अंदर और ब्राउजर के अंदर आपका पीएचपी का कोड आपको मिल रहा है तो आप इजिली कॉपी पेस्ट करके आपकी अलग से वेबसाइट बना सकते हो बराबर है ना। दो टाइप के लॉजिक होते हैं, एक प्रेजेंटेशन लॉजिक होता है और एक बिजनेस लॉजिक होता है। प्रेजेंटेशन लॉजिक जो होता है हम एचटीएमएल फाइल के अंदर सीएसएस फाइल के अंदर लिखते हैं। बिजनेस लॉजिक मतलब आपको जो भी डेटा का प्रोसेसिंग करना है किस डेटाबेस में डेटा स्टोर करना है ये आपको डिसाइड करना है वो सब सर्वर साइड पे रखते हैं। सर्वर साइड मतलब आपकी पीएचपी की फाइल जो कि यूजर के ब्राउजर में लोड नहीं होगी। एचटीएमएल का कोड यूजर के ब्राउजर के अंदर लोड होता है वो दिखता भी है। अगर पीएचपी का कोड मैं ब्राउजर के अंदर लोड करूं तो कोई भी कॉपी पेस्ट करके उसकी अलग से वेबसाइट बना लेगा है ना। अगर फेसबुक पीएचपी में लिखा गया है तो फेसबुक का पीएचपी का हर एक फाइल अगर मुझे ब्राउजर के अंदर मिल रहा है तो मेरा खुद का फेसबुक बनाऊंगा ना है ना। फेसबुक के डेटाबेस का नाम क्या है, हाँ फेसबुक 123 है, तो मेरा खुद का डेटाबेस बनाऊंगा। इधर हमें मालूम नहीं है कि फेसबुक ने किस नाम से डेटाबेस बनाया, क्यों नहीं मालूम, क्योंकि उन्हें पूरे ऑपरेशन सर्वर साइड पे रखे। वो कोड हमें दिखाई नहीं देगा, यहाँ सर्वर पे होगा, सर्वर साइड पे होगा। फ्रंट एंड एज इट इज कॉपी कर सकता है, एज इट इज क्लोनिंग हो सकता है, अमेजॉन का एज इट इज क्लोनिंग हो सकता है। हाँ अगर वैसा होता तो हर कोई रोज अलग से वेबसाइट खुद की बना है ना। बॅकएंड खूप महत्वाचं आहे, प्रोसेसिंग डेटाचं प्रोसेसिंग खूप महत्वाचं आहे, म्हणून ते आपण सेक्युअर ठेवतो आणि म्हणून ते सर्व्हर साईडला असतं। क्लायंट साईडला सगळे ऑपरेशन करून चालत, म्हणून क्लायंट साईडला जे आपल्याला क्लायंटला दाखवायचं त्याला म्हणतो आपण प्रेझेंटेशन लॉजिक, जे दाखवायचं ते प्रेझेंटेशन लॉजिक। आणि माझ्या बिझनेस ग्रोथसाठी मला जे काही करायचं आहे ते मी बिझनेस लॉजिक सर्व्हर साईडला लिहितो बरोबर। आता तुम्ही तुमचं कुठलं तरी पीव्हीजी ग्रुपचं कुठलं तरी एक अप्लिकेशन बनवलं आणि तुम्हाला पीव्हीजीचे काहीतरी भारी काहीतरी बिझनेस आहे, काही एज्युकेशनल काहीतरी इव्हेंट्स आहेत, हे करायचे वाढवायचे, त्यांना इन्कम वगैरे करून द्यायचं काहीतरी, तसं तुम्हाला वाटत असेल की दुसऱ्या कॉलेजेसने आपलं कॉपी करू नये है की नाही, तर तुम्ही काय करणार, तुमचा जे काही बिझनेस लॉजिक आहे तुम्ही जे काही कोडिंग करणार आहात ते सर्व्हर साईडला करा। फ्रंट साईडला फक्त जी युजरला दाखवायचं स्टुडंटला दाखवायचं तेच तेवढं ठेवणार, म्हणजे आपल्याकडे आहे युजरला काय दाखवायचं युजरला काय नाही दाखवायचं। मला वाटतं हे पण मी तुम्हाला दाखवलं होतं, आता हा facebook.com हे पेज आहे, facebook.com पेज आहे। आता हे पेज का दिसते मला, कारण या पेजची जी काही एचटीएमएल ची फाईल आहे ती माझ्या ब्राउझर मध्ये लोड झाली म्हणून मला दिसते। जर मी इथे व्ह्यू पेज सोर्स म्हणालो हा कोड आला, कोड मी कॉपी करतो, कॉपी केलाय मी इथे एक न्यू फाईल क्रिएट करतो, पेस्ट केलाय, सेव्ह करतो, इथे मी टाकतो myfb.php टाकतो, एचटीएमएल टाकलं तरी चालणार आहे, एचटीएमएल सेव्ह, इथे मी परत ब्राउझर वरती येतो, इथे आलाय TYBCS21 मध्ये मला सिम्बॉल्स वगैरे दिसणार नाही जे फेसबुकचे आहेत सिम्बॉल्स। myfb.html वरती आलं बघा हेडिंग मध्ये फेसबुक लॉग इन और साइन अप, माझं फेसबुक तयार झालं।
कोड काय केला आपण, कॉपी पेस्ट केलाय. पण ह्याच्यावरती मी काही केलं, आता काही लिहिलं, टाइप केलं, लॉग इन केलं, तर काय होणार आहे का? नॉट फाउंड. काय नॉट फाउंड? इथं वरती URL मध्ये बघा, काय दिसत? लॉग इन, प्रायव्हसी, म्युटेशन टोकन, स्ट्रिंग काहीतरी इन्क्रिप्टेड क्रिएट झाली आणि ती पुढे ट्रान्समिट होते. सेक्युरिटी कळत आहे? म्हणजे डेटा आपला चाललाय, पुढे चाललाय, प्रायव्हसी कुठल्या तरी सर्व्हरला टोकन क्रिएट करून डेटा ट्रान्समिट होतो. तिथे पण URL आहे, दिसतंय का? क्वेश्चन मार्क, क्वेरी स्ट्रिंग आहे. आलं लक्षात? आता आपल्याला आपण जेव्हा टेक्स्ट बॉक्स 1 मधली, टेक्स्ट बॉक्स 2 मधली व्हॅल्यू सबमिट करत होतो, तेव्हा क्वेश्चन मार्क नंतर आपल्याला ते टेक्स्ट बॉक्सची नावं दिसत होती, ते पण ठेवले नाहीत, एन्क्रिप्ट करून पाठवतात. म्युटेशन अप्लाय केलं त्यांनी, ते दिसतंय म्युटेशन. खुदका नाही, इन्क्रिप्शन आहे. आपको हर टाइम ये अलग अलग मिलेगा. हॅश कोड बोलते उसे, एन्क्रिप्टेड की है, एन्क्रिप्शन. हर एक यूजर के लिए, हर एक यूजर नेम पासवर्ड के लिए अलग से की क्रिएट होगी और सेंड होगी, और सर्वर साइड में उसका डिक्रिप्शन होगा, और बाद में आपको रिडायरेक्शन मिलेगा डैशबोर्ड का, टाइमलाइन का. समझ में आया? तो आप इजीली डिजाइन क्रिएट कर सकते हो. डिजाइन हो गई ना क्रिएट हमारी, फेसबुक हुआ फिर नहीं हुआ? क्या मिलेगा ही नहीं आपको? मिलेगा ही नहीं आपको. फेसबुक का वो सर्वर हैक करना पड़ेगा. हाँ, इधर दिखेगा ना अगर अभी देखिए, मैंने यहाँ पे ओपन किया, राइट क्लिक कर रहा हूँ, जो पेज सोर्स कर रहा हूँ, तो यहाँ पे जो भी सोर्स दिखाई देगा आपको, अगर इसी फाइल के अंदर आपका PHP का भी कोड है तो वो भी दिखेगा ना यहाँ पे. आप वो कॉपी पेस्ट अगर करोगे तो PHP की फाइल के अंदर आपका डेटाबेस का भी कोड होगा. सब मिल रहा है ना आपको, बैकेंड भी मिल रहा है, फ्रंट एंड भी मिल रहा है, तो इजिली कॉपी पेस्ट कर सकते हो. एक ही फाइल के अंदर है, अभी यहाँ पे PHP का है नहीं कोड कुछ, तो आप बैकएंड का कुछ भी कॉपी पेस्ट नहीं कर पाओगे. आपका डेटा यहाँ से जो आप यूजर नेम पासवर्ड सबमिट बटन पे सेंड कर रहे हो, वो उनके सर्वर पे जा रहा है, वहां पे आपका पूरा चेकिंग हो रहा है यूजर नेम पासवर्ड है या नहीं. अगर है तो आपको उसके रिस्पॉन्स के तौर पर आपको आपका डैशबोर्ड यहाँ पे टाइमलाइन मिलेगा, होम पेज मिलेगा फेसबुक का. कब मिलेगा? अगर आपका वो ऑथेंटिकेट होगा यूजर नेम पासवर्ड, तो अदरवाइज नहीं मिलेगा. कशाचा? कुणाचा कोड? फेसबुकचा. हा, करू शकतोस ना? मैं मेरा खुद का फेसबुक बनाऊंगा, अगर इतना ही नहीं, फेसबुक उनका फेसबुक चलेगा ही नहीं. हाँ, होगा क्या मतलब? अगर मैंने फेसबुक बनाया, हर कोई फेसबुक बनाएगा, फिर हर डेवलपर का अलग से फेसबुक होगा, तो मेन फेसबुक मार्क जुकरबर्ग ने जो बनाया है वो चलेगा ही नहीं ना, तो उनका बिजनेस का क्या होगा? उनका बिजनेस चलेगा नहीं, इसीलिए तो बोलते हैं ना उसे बिजनेस लॉजिक है. बैकएंड के अंदर जो भी है ना, उनके पेटी में सर्वर के अंदर, वही उनका बिजनेस बढ़ा रहा है ना, वो सबसे इंपॉर्टेंट है, उसे ही उन्हें प्रोटेक्ट करना है. हाँ, $1 billion कंपनी है भावा. ऊपर वाला 7-8 घंटे काहीतरी फक्त बंद झाला होता, मार्क जुकरबर्गच रँकिंग कमी झालं होत, मग काय? आपण आपलं फेसबुक असंच वाटतं की आपण ठीक आहे जाऊ दे करू प्रोफाईल क्रिएट, पण कसला बिझनेस आहे तो? काय बिझनेस आहे? एका जन्मातच माणूस एवढे पैसे कमवू शकतो, ते फक्त सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये, बाकी दुसरीकडे कुठे एवढे पैसे कमवू शकत नाही. मी कितीही काहीही करा ना,
तर हे जे HTML मध्ये असतं ते कसलं लॉजिक असतं, त्याला प्रेझेंटेशन लॉजिक म्हणतो आपण. आणि प्रेझेंटेशन लॉजिक हे आपल्याला युजर साईडला द्यावंच लागतं. हे दिलंच नाही, हे ब्राउझर मध्ये माझे लोड झालंच नाही ना, हे जर मला लोड झालंच नाही इथे तर दिसणारच नाही ना, मग युजर लॉग इन कसं करणार. हे कशामुळे दिसतंय, कोड आपल्या ब्राउझर मध्ये आलाय म्हणून दिसतंय ना. हे रिफ्लेक्शन कशाच आहे, या कोडचंही रिफ्लेक्शन. हे काय, पासवर्डचा टेक्स्ट बॉक्स जे दिसतंय बघा, इथे एक टेक्स्ट बॉक्स आहे युजर नेमसाठीचा. तुम्हाला हे दिसतंय आणि ह्याला काय बॅकग्राऊंड काय ठेवलंय, ऍक्सेसिबिलिटी काय ठेवली आहे, रोल काय ठेवलंय, कलर कोणता यूज केलाय, सगळं दिसतं. हे जे समोर दिसत नाही हे वाला CSS आहे. याच्यामध्ये मला वाटतं स्क्रिप्ट पण असेल, जावा स्क्रिप्ट बघा. हे जे इकडे दिसतंय हे जावा सॉरी CSS आहे, मेड एक्वेरीज वगैरे दिसत आहेत, CSS लेआउट दाखवलाय त्यांनी, जावा स्क्रिप्ट. ओके, इथे की डाऊन की अप हे दिसतंय का, हे इव्हेंट्स आहेत जावा स्क्रिप्ट मध्ये लिहिलेले, हे जावा स्क्रिप्ट मधले इव्हेंट्स आहेत. आणि जावा स्क्रिप्ट इथे हे जे दिसतात रिलेशनशिप इज इक्वल टू स्टाईल शीट, हे CSS फाईल आणि SRCH लोड PHPच्या फाईलचे रेफरन्सेस दिले. इथे डॉट JS नावाच्या फाईल्स असतील काही, तर त्या JS च्या फाईल्स आपल्याला जावा स्क्रिप्टचा कोड रिटर्न करतात, ज्या की परत आपल्याला ब्राउझर मध्ये बघता येतात. तर हे दाखवलं, हे द्यावंच लागणार आहे, तसं आपल्याला हे HTML चा कोड युजरच्या ब्राउझर मध्ये टाकावाच लागणार. आता हा बघा कोड, हा मी HTML चा कोड लिहिलाय ना, हे जाऊ द्या, फेसबुकचं तुम्हाला लक्षात आलं असेल. मी तुम्हाला HTML चे बॅच वेळेस हे पण दाखवलं होतं, आठवत असेल तर तुम्हाला. आता वाटतंय युजर नेम आपण काहीतरी टाकणार, इथे मी पासवर्ड टाकतो, हा इथे पासवर्ड टाकलाय मी, काहीतरी सिक्रेट पासवर्ड आहे. इथे राईट क्लिक करतो, इन्स्पेक्ट करतो. हा इन्स्पेक्ट केल्यानंतर मला इथे याचा कोड दिसतोय, इन्स्पेक्ट केल्यानंतर याचा मला इकडे राईट हँड साईडला कोड दिसतोय. तर या कोड मध्ये काय लिहिलंय, इनपुट टाईप पासवर्ड दिसतोय इथे, इथे मी टेक्स्ट करतो, पासवर्ड दिसतोय, अलग लक्षात. इनपुट टाईप पासवर्ड नाही, आपल्याला स्पेशल टेक्स्ट बॉक्स मिळतो. मग मी इनपुट टाईप पासवर्डच्या ऐवजी इनपुट टाईप टेक्स्ट करून टाकलं. पण आता हे जे चेंजेस केले मी, हे चेंजेस फेसबुकच्या सर्व्हरला झाले का, नाही. फेसबुकने जो कोड माझ्यासाठी लिहिला माझ्या ब्राउझरमध्ये लोड व्हावा म्हणून, तो लोड झाला, डिस्कनेक्ट झाला ते सर्व्हर. माझ्या ब्राउझर मध्ये त्यांनी लिहिलेला कोड माझ्या ब्राउझर मध्ये आला, बरोबर. मग त्या कोड मध्ये जर तुम्ही इथे चेंजेस करत असाल तर त्याचं रिफ्लेक्शन त्यांच्या सर्व्हरच्या फाईल मध्ये नाही होणार, त्याची फक्त एक कॉपी तुमच्याकडे आली. आता इथं जर मी ते चेंजेस केले हे, तर हे चेंजेस अख्ख्या दुनियेला नाही दिसणार आहेत ना, तुमच्यासाठी आहेत हे चेंजेस. आता मी परत एकदा रिफ्रेश केलं इथे, आता मी इथे काही टाईप केलं, इथे काही टाईप केलं तर मला दिसतंय. आता मी रिफ्रेश करतो आणि इथला कोड बघा. जेव्हा मी facebook.com टाकतो, फेसबुकला रिक्वेस्ट गेली, फेसबुक कडनं डेटा आला, इथे मी टाईप करतो. जेवढा वेळ तुम्ही रिक्वेस्ट कराल, रिक्वेस्ट चालले रिस्पॉन्स मध्ये तीच फाईल परत आपल्याला मिळते. म्हणून आपण HTTP या प्रोटोकॉलला स्टेटलेस प्रोटोकॉल म्हणतो. HTTP प्रोटोकॉलला काय म्हणतो, स्टेटलेस. HTTP प्रोटोकॉल हे म्हणत नाही, अरे आत्ताच टाकला होता ना facebook.com, परत परत काय टाकतोय असं नाही म्हणणं. तो म्हणा ठीक आहे ना, जीव कोण चाललोय, जाणार घेऊन येणार. लक्षात, म्हणजे हे facebook.com तुम्ही जेवढ्या वेळेस रिफ्रेश कराल तेवढ्या वेळेस तुमचं रिक्वेस्ट जाणार, रिस्पॉन्स मध्ये तीच फाईल तुम्हाला परत आणणार. आता तीच फाईल म्हणजे कोणती, तर त्यांनी डिफॉल्ट जी सेट केली आहे ती मिळणार. कळतंय, आता इथे तुम्हाला परत पासवर्डच मिळाला ना, ही फाईल कुठली आहे, तिथली आहे, चेंज केलेली फाईल आहे का, नाही. तुमच्याकडे आलेला कोड आहे, म्हणजे तुम्हाला हे हा कोड त्यांनी दिलाय, म्हणजे तुम्हाला अख्खं फेसबुक दिलंय नाही, पण फक्त फ्रंट एंड दिलाय, बॅक एंड त्यांच्याकडेच राहणार आहे. तशी ती सेक्युअर फाईल आहे आपल्याला इथं, म्हणून PHPची फाईल वेगळी करायची. PHPची फाईल सर्व्हर साईडला का रन होते, तर ते त्यासाठी रन होते.
लोक सगळेच ऑपरेशन्स सर्व्हर क्लायंट साईडला का करत नाहीत, यामुळेच, कारण सिक्युअर नसतं, आपला डेटा लीक होतो, आपल्यासारखी वेबसाईट कोणीतरी बनवली. बरं, आपण साधा प्रोजेक्ट करत असताना आपल्या मित्राला मैत्रिणीला आपला कोड दाखवत नाही, म्हणजे बघा पुढच्या सेमिस्टरला तुम्हाला येणार आहे. बोले बरे बरे, काय काय किल्ले किस्से असतात, मी केलाय सर कोड, कशाला कॉपी पेस्ट करून देऊ, म्हणजे अख्ख्या म्हणजे सख्या सख्या मैत्रिणी असतात, थर्ड डोरला गेल्यानंतर भांडणं करतात, बाप बिचारा. असं होतं, तुमच्या बाबतीत होऊ नये. ऍड वन डॉट एच टी एम एल डेटा, याचा मी बघितलंय इथे वेब पेज सोर्स दिसतंय ब्राउझर मध्ये, अख्खा कोड दिसला मला. आता मी इथे डेटा पास करतो, आपण पीएचपी ची फाईल लिहिली आहे का, आपल्याला दुसऱ्यांचे पासवर्ड दिसणार नाहीत, नको काही विचार करूच भलताच. आपल्याला आपल्याला आपलाच फक्त पासवर्ड बघता येईल टाईप करताना. हा, तू इनपुट टाईप इक्वल टू टेक्स्ट सेट कर आणि तुझ्या लॅपटॉप वरती तुझ्या मित्राला मैत्रिणीला लॉग इन करायला सांग, तेव्हा बघ, तेव्हा दिसेल. सर्व्हर साईडला पण दिसणार नाही, म्हणजे रॉ डेटा जर रॉ पासवर्ड जर सेव्ह केलेला असेल तर दिसतो, पण रॉ पासवर्ड डेटाबेस मध्ये सेव्ह करत नाही, एनक्रिप्ट करून करतात, एनक्रिप्ट करून सेव्ह करतात. त्यासाठी पीएच मध्ये एक फंक्शन, व्हॉट्सअपच नाही माहिती रे मला तसमय, अलग करत आहे. ठीक आहे, आता इथे आपण ऍड डॉट एच टी एम एल हे आपले फेसबुक काढून टाकू, ऍड वन डॉट पीएचपी मध्ये आलो. ऍड वन डॉट पीएचपी मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एच टी एम एल मधून आलेला डेटा रीड करायचा. मेथड कोणती युज केली आपण, गेट युज केली. तिकडे गेट युज केले म्हणून डॉलर अंडरस्कोर गेट नावाचा अरे युज मी करतो, डॉलर अंडरस्कोर गेट नावाचा. आता इथे काय बघा, पीएचपीचे हे जे अरे आहेत ना, कोणते अरे, पोस्ट आणि गेट ऑलरेडी डिफाईंड आहे, गेट नावाचा अरे. तो तुम्ही पीएचपी शिकला, तुम्ही पीएचपीचे प्रोग्राम केला तरी ते अरे आहेत, ते राहणार आहेत, होते. गेट कॅपिटलच पाहिजे, कसं पाहिजे, डॉलर अंडरस्कोर गेट कॅपिटल का, कारण पीएचपी मध्ये व्हेरिएबल्स हे केस सेन्सिटिव्ह असतात, व्हेरिएबल्स केस सेन्सिटिव्ह असतात. पीएचपी ही पार्शियली केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे, पार्शियली, फुल केस सेन्सिटिव्ह नाही. त्याच्यामध्ये काही केस सेन्सिटिव्ह आहे, काही नाही. त्यातले काही जे आहे मी ते सांगितलं तुम्हाला, व्हेरिएबल आहे, केस सेन्सिटिव्ह आहे. स्मॉल गेट लिहिलं तर चालणार नाही, गेट कॅपिटलच पाहिजे. कुठं तुम्ही मला सर पीएचपी एच टी एम एल मध्ये, तर आपण गेट स्मॉलच लिहिले, एच टी एम एल मध्ये केस काय मॅटर करणार नाही, ती इन केस सेन्सिटिव्ह आहे. पीएच मध्ये डॉलर अंडरस्कोर गेट कॅपिटल, व्हेरिएबल नेम केस सेन्सिटिव्ह असतं. हा गेट ऑलरेडी आहे, हा आपण क्रिएट केलेला नाही, रॅस्मस लेडॉफने आपल्यासाठी क्रिएट केलेला 1995 साली, तेव्हा क्रिएट केला, तेव्हापासून तो आहे. मग याच्यामध्ये काय येणार आहे, ज्या व्हॅल्यूज गेट मेथड थ्रू पास केलेले आहेत त्या व्हॅल्यूज याच्यामध्ये येणार आहेत. आता गेट मेथड थ्रू किती व्हॅल्यू पास करतोय आपण, दोन व्हॅल्यू पास करतोय ना, दोन टेक्स्ट बॉक्सेस आहेत आपल्याकडे, एक टेक्स्ट बॉक्स वन मधली आणि टेक्स्ट बॉक्स टू मधली. तर पहिली व्हॅल्यू सपोज मी एंटर केली आहे टू, दुसरी व्हॅल्यू मी एंटर करतोय फोर, सांगतोय ना, दोन व्हॅल्यू मी एंटर करतोय. हा अरे आहे ना, इथे ऑटोमॅटिक कंपार्टमेंट क्रिएट होतात. हा आता अरे म्हणल्यानंतर याला इंडेक्स पाहिजे, इथे झिरो इंडेक्स, इथे वन इंडेक्स, इथे टू इंडेक्स, थ्री इंडेक्स, बरोबर. पण ही इंडेक्सिंग जी आहे ही इंडेक्सिंग फॉर्म वरती असते, आपण जो एस्टिमेट मध्ये फॉर्म करतो ना क्रिएट, त्याच्यावरती याचं इंडेक्सिंग असतं. मग इंडेक्सिंग काय होतं, आपण जे कंट्रोलर नेम दिले त्याचं इंडेक्सिंग होत, कळलं का नाही. अरेला इंडेक्स झिरो वन टू थ्री फोर असतं, पण इथे पीएचपी मध्ये इंडेक्सिंग कशावरनं क्रिएट होतो, फॉर्मवरनं क्रिएट होतो. कंट्रोलला जी नावं दिली आहेत त्या नावाने इंडेक्स क्रिएट होतो, लक्षात. म्हणजे इथे मी फोर, आता याला काय टी एक्स टी एनओ टू असं नाव दिलं, हा एक वेगळा कंपार्टमेंट क्रिएट झाला, लक्षात. आता असे जेवढे तुम्ही व्हेरिएबल किंवा जेवढ्या व्हॅल्यूज पास कराल हा आपला अरे वाढत जाईल, जेवढा व्हॅल्यू पास करणार तेवढा हा घेत जाईल, ठीक आहे. आता
टू व्हॅल्यू हवी असेल तर कसं ऍक्सेस करणार, ही टू व्हॅल्यू मला हवी कसं ऍक्सेस करणार? आपण इंडेक्स ने ऍक्सेस करतो, म्हणजे जनरल आपण एक सी लँग्वेज मधला अरे कन्सिडर केला, हा ए नावाचा अरे आहे किंवा ए आर नावाचा अरे आहे, त्याचा हा झिरो इंडेक्स आहे, हा वन इंडेक्स आहे, हा टू इंडेक्स आहे, हा थ्री इंडेक्स आहे, त्यास आपल्याला बघायची सवय आहे, ठीक आहे नाही? याच्यामध्ये टेन व्हॅल्यू आहे, याच्यामध्ये फिफ्टीन आहे, याच्यामध्ये फाईव्ह आहे, याच्यामध्ये थ्री आहे, अशा व्हॅल्यूज आहेत. मला जर हा फाईव्ह युज करायचा असेल तर कसं करणार आपण, ए ऑफ टू, ओके नाही? सेम मला जर टू ही व्हॅल्यू हवी इथली तर मी डॉलर अंडरस्कोर गेट, कशाचं नाव आहे, अरेचं नाव आहे, डॉलर अंडरस्कोर गेट हे अरेचं नाव आलं, अरेच्या पुढे स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मला इंडेक्स द्यायचे, काय इंडेक्स आहे, टीएक्स टेन वो वन, हे मी टीएक्स टेन वो वन, टेक्स्ट आहे ना, कॅरेक्टर आहे, त्यामुळे सिंगल कोट मध्ये टीएक्स टी एन वो वन झालं. अरे सिंगल कोट मध्ये, सिंगल कोट मध्ये आहे, आणि ती व्हॅल्यू मला कशामध्ये तरी स्टोअर करायची, मी एक्स या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो, जसं मी ए ऑफ टू दुसऱ्या कुठल्या तरी आय व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलं, तसंच कळते का, लक्षात आलंय की नाव कशाची आहेत, कुठून आली आहेत, फॉर्म मध्ये जे कंट्रोल्स ला नेम दिलेली आहेत ती आहेत. आता हे एवढं डीप तुम्हाला जाऊन मला खरी शिकवायची गरज नाही, वर वरच मी तुम्हाला काय सांगतोय, गेट मध्ये कंट्रोलची सिम्पल नाव टाकायची, गेट मध्ये कंट्रोलची सिम्पल नाव टाकायची, मग बॅकएंडला काय होतं जर असं कोणी विचारलं तर बॅकएंडला हे असं होतं. हां, आता फक्त हा एवढा एकच व्हेरिएबल आहे का, दुसरे पण आहेत ना, पोस्ट पण आहेत, पण पोस्ट पोस्ट व्हेरिएबल पण आहे ना आपल्याकडे, डॉलर अंडरस्कोर पोस्ट व्हेरिएबल पण आहे, पण त्या पोस्टच्या आतमध्ये डेटा कधी येईल, एचटीएमएल मध्ये जो फॉर्म बनवला आहे त्या फॉर्मला मेथड ऍट्रिब्यूटला पोस्ट व्हॅल्यू जर असेल तर या पोस्ट व्हेरिएबल मध्ये डेटा, लक्षात, पोस्ट पण व्हेरिएबल आहे पण तो आता एमटी आहे. अजून दुसरा एक रिक्वेस्ट व्हेरिएबल पण आहे, डॉलर अंडरस्कोर काय काय बाय डिफॉल्ट गेट असते, मिलेगा नाही कुछ आपको, आपको ये बताएगा टीएक्सटी एन वन अनडिफाइंड इंडेक्स, यहाँ पे अगर पोस्ट के अंदर कुछ है ही नहीं तो यहाँ पे इंडेक्सिंग होगा नहीं होगा. अगर इंडेक्सिंग आपने अगर यहाँ पे लिखा है ऐसे डॉलर अंडरस्कोर पोस्ट और पोस्ट के अंदर आपने ऐसे डाला कि टी एक्स टी एन वो वन ऐसे लिखा, तो पीएचपी क्या करेगा, पीएचपी पार्सर क्या करेगा, ए एन वो वन पोस्ट के इंडेक्सिंग में देखेगा, चेक करेगा, यहाँ पे अगर कोई डेटा है ही नहीं तो इंडेक्सिंग क्रिएट होगा ही नहीं, तो इसके लिए एरर आएगी, अनडिफाइंड की एरर, अनडिफाइंड इंडेक्स आता आपण डेटा फक्त गेटनी किंवा पोस्टने जो सेंड करतो तो स्पेसिफिक त्या त्या व्हेरिएबल मध्ये सेंड होतो, त्याच्यासोबत रिक्वेस्ट हा एक अरे आहे, रिक्वेस्ट नावाचा एक अरे आहे, तुम्ही गेटनी डेटा सेंड करा किंवा पोस्टने डेटा सेंड करा, रिक्वेस्ट नावाच्या अरे मध्ये डेटा येतोच. रिक्वेस्ट नावाचा पण हा सुपर ग्लोबल व्हेरिएबलच आहे, अरे व्हेरिएबलच आहे. तुम्ही एचटीएमएल मध्ये गेट यूज केलात तरी रिक्वेस्ट मध्ये डेटा असतोच, पोस्ट यूज केलात तरी रिक्वेस्ट मध्ये डेटा असतोच, म्हणजे जेव्हा मी तिकडनं गेटने डेटा पास करतोय तेव्हा तो डेटा दोन ठिकाणी पेस्ट होतो, दोन ठिकाणी, डॉलर अंडरस्कोर गेट मध्ये आणि डॉलर अंडरस्कोर रिक्वेस्ट मध्ये. डॉलर अंडरस्कोर रिक्वेस्ट मध्ये पण त्याच इंडेक्सिंग क्रिएट होतं, टीएक्सटी एन ओ वन त्याच्यामध्ये व्हॅल्यू टू, टीएक्सटी एन ओ टू त्याच्यामध्ये व्हॅल्यू फोर, बरोबर. आता तुम्हाला जर ऍक्सेस करायचं असेल तर तुम्ही असं पण ऍक्सेस करू शकता, डॉलर अंडरस्कोर रिक्वेस्ट, रिक्वेस्ट कॅपिटल टी एक्स टी एन ओ टू असं पण करू शकता. मग तुम्ही काय म्हणाल आता इथे, सर जाऊ द्या ना, पोस्ट का असेना मेथड गेट का असेना आपण डायरेक्ट रिक्वेस्टच युज करू, पण रिक्वेस्ट युज करणं रिस्की असतं. का रिस्की असतं, कारण सपोज मी एका फॉर्म मध्ये डेटा ट्रान्समिट केला, एका फॉर्म मध्ये मी डेटा ट्रान्समिट करतो आणि त्याच फॉर्मची दुसरी एक कॉपी क्रिएट केली मी, तिथे मी पोस्ट मेथड युज केली, आणि अशी दुसरी कॉपी आहे तिथे मी गेट मेथड युज केली, गेट मेथडच्या या टेक्स्टला जी नावं आहेत तीच पोस्ट मेथडने सेंड केलेल्या पण कंट्रोलला तीच नावं आहे, कारण दोन वेगवेगळे फॉर्म आहेत. ऍड वन डॉट एचटीएमएल फाईल एक आहे त्याच्यामध्ये मी गेट मेथडने डेटा ट्रान्समिट करतोय,
दुसरी फाइल माझी ऍड टू डॉट एचटीएमएल, त्याच्यामध्ये मी पोस्ट मेथडने डेटा सेंड करतोय. दोन्ही फॉर्म मधल्या दोन्ही कंट्रोलला सेम नाव आहे, फाईल दोन वेगवेगळे आहेत पण नाव सेम आहेत कंट्रोल्सला, तेव्हा प्रॉब्लेम काय होईल? आता मी हा थोडस कन्फ्युजन तुम्हाला होईल इथं. मी हा जो फॉर्म आहे हा फॉर्म मी गेट मेथडने सेंड करतोय, याच फॉर्मची दुसरी एक कॉपी आहे, त्या दुसऱ्या कॉपी मध्ये पण या कंट्रोलची नावं सेमच आहेत, टीएक्सटी एनओ वन टीएक्सटी एनओ टू, नावं सेमच आहेत, पण मी ही पोस्ट रिक्वेस्ट मेथड युज करून डेटा ट्रान्समिट करतो, पोस्टने पास करतो. मग आता मी काय म्हटलं मग अशी रिक्वेस्ट अरे मध्ये पोस्टने सेंड केलेला पण डेटा येतो, गेटने सेंड केलेला पण डेटा येतो. पहिल्यांदा मी सपोज ऍड वन डॉट एचटीएमएल रन केली फाईल, फर्स्ट टाइम ऍड वन डॉट एचटीएमएल ही फाईल रन केली, तर गेट मध्ये काय येईल, टीएक्सटी एनओ वन टू टीएक्सटी एनओ टू फोर गेट मध्ये आला. त्याच वेळेस रिक्वेस्ट मध्ये पण आला टीएक्सटी एनओ वन टू टीएक्सटी एनओ टू फोर. मी पोस्ट सेकंड फॉर्म जेव्हा मी रन करतोय तेव्हा मी इथे व्हॅल्यू 10 एंटर केली, इथे 5 एंटर केली, मेथड कोणती आहे पोस्ट. तेव्हा डेटा कशामध्ये इन्सर्ट होईल, पोस्ट नावाच्या अरे मध्ये, पोस्ट मध्ये डेटा इथे इथे 10 येईल इथे 5 येईल, याला नाव काय आहे टीएक्सटी एनओ वन टीएक्सटी एनओ टू. पण आता पोस्ट मध्ये डेटा मिळाला पण गेट मध्ये काय होईल, गेट मध्ये इंडेक्सिंग वेगळं नाही क्रिएट होणार, टीएक्सटी एनओ वन हे इथं क्रिएट नाही होणार, टीएक्सटी एनओ वन ऑलरेडी आहे तिथं व्हॅल्यू ओव्हर राईट होणार, कळलं? इंडेक्स रिपीट होत नाही, होतात की इंडेक्स रिपीट कुठल्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये होत असतील, परग्रहावरची कुठली लँग्वेज असेल, नाही होणार, इंडेक्स रिपीट होणार नाही. ती न्युमेरिक असली काय किंवा इथे आपण टेक्स्ट इंडेक्स बघतोय ती असली काय, इंडेक्स रिपीट होणार नाही. जर रिपीट होत असतील तर अगोदरची जी इंडेक्स आहे त्या इंडेक्स वरती व्हॅल्यू ओव्हर राईट होते, तेच झालं. म्हणजे ही व्हॅल्यू जी अगोदर टू होती ती 10 ने ओव्हर राईट झाली, अगोदरची व्हॅल्यू 4 होती ती आता 5 ने ओव्हर राईट झाली. आणि आता जर मी या केसमध्ये डॉलर अंडरस्कोर रिक्वेस्टनी डेटा रीड करत असेल तर मला कुठला डेटा मिळेल, सगळ्यात शेवटी जो ओव्हर राईट झालेला असेल तो मिळेल, आणि मला जो एक्सपेक्टेड डेटा आहे तो मिळणार नाही. त्यामुळे आपण रिक्वेस्ट जनरली अवॉइड करतो यूज करण्यासाठी, स्टोअर होतात, त्यामुळे आपण मेथड स्पेसिफिक अरे यूज करायचा. रिक्वेस्ट मध्ये डेटा येतोच, हा तुम्ही एक एकच फाईल क्रिएट करणार असाल तर तुम्ही सर्रास रिक्वेस्ट यूज करा, बघू नका मेथड रिक्वेस्ट आहे का गेट गेट आहे का पोस्ट आहे, बघायची गरज नाही. पण तुम्हाला मला वाटते तुमच्या सिलेबस मध्ये क्रड ऑपरेशन्स आहेत का नाही माहिती नाही, पण आपण क्रड ऑपरेशन्स पण घेऊया. ज्या क्रड ऑपरेशन्स मध्ये रिक्वेस्ट पोस्ट गेट आणि पुट या वेगवेगळ्या चार रिक्वेस्ट यूज होतात, आणि क्रिएट म्हणजे क्रड सी आर यू डी ऐकला असेल वाचला असेल तर क्रिएट रिप्लेस किंवा क्रिएट रीड अपडेट आणि डिलीट ही ऑपरेशन असतात. हे चारही ऑपरेशन वेगवेगळ्या रिक्वेस्ट वरती आपल्याला करतात, म्हणजे एक रिक्वेस्ट कोणती गेटची, दुसरी रिक्वेस्ट कुठली पोस्टची, तिसरी रिक्वेस्ट कुठली रिक्वेस्टची, चौथी रिक्वेस्ट कुठली पुटची. तर या चार रिक्वेस्ट वेगवेगळ्या आहेत आणि चार वेगवेगळ्या रिक्वेस्ट साठी चार वेगवेगळे ऑपरेशन क्रिएट रिप्लेस अपडेट डिलीट वेगवेगळे ऑपरेशन, म्हणजे एकच फॉर्म त्याच्यामध्ये चार ऑपरेशन वेगवेगळ्या रिक्वेस्ट मेथडने आपल्या करता येतात. त्यावेळेस आपण रिक्वेस्ट बघणार असतो, म्हणजे बघूया सिलेबस मध्ये नसलं तरी. गेट पोस्ट कळलंय, इंटरनल स्टोरेज कंट्रोलची नाव इंडेक्स म्हणून का घेतो आपण, कारण अरे आहे, अरेला डायनॅमिक इंडेक्सिंग होतं आणि ते डायनॅमिक इंडेक्सिंग फॉर्मचं होतं. आता हे जे डायनॅमिक इंडेक्सिंग झालंय क्रिएट, आता मी गेट त्याच्यासाठी मी गेट आणि पोस्टच डायरेक्ट स्पेसिफिक यूज करणार याच्या पुढे. इथे मी टीएक्सटी एनओ वन दिलाय, टीएक्सटी एनओ वन अरे आहे, अरे मधला इंडेक्स दिलाय. आता ही जी काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू मी कुठल्या तरी एका व्हेरिएबल मध्ये सेव्ह करतो, एक्स नावाची व्हेरिएबल मध्ये मी सेव्ह करतो. दुसरी व्हॅल्यू डॉलर वाय इज इक्वल टू डॉलर अंडरस्कोर गेट टीएक्सटी एनओ टू. जर मी इथं आता टीएक्सटी एनओ टू चा एन मी स्मॉल लिहिलाय, आता इथं टीएक्सटी एनओ टू चा एन इथे कॅपिटल आहे, बघूयात आपला काय एरर येते. म्हणजे म्हणलं तर नाही काहीतरी तुम्हाला हे अनडिफाइंड वाले असे काहीतरी एरर येते, ती आपल्याला मिळते का नाही बघूया. आता मला इथे ऑपरेशन्स करायचे परफॉर्म, तर इथे मी प्रिंट करतो, हा प्रिंट
addition dollar addition is dollar x plus dollar y. आता इथे मला कॉन्केटिनेशन करून मिळेल ऑपरेशन काहीतरी होणार आहे कारण प्लस हा कॉन्केटिनेशन ऑपरेटर पण आहे आणि ऍडिशन पण आहे रियल मिनिंग आहे प्लसला तस जावा मध्ये आहे ना. सेव्ह केला मी प्रोग्राम आणि आता रन करून बघू आता आपल्याला रन करून मिळतंय का नाही. ऍड वन डॉट एच टी एम एल डेटा मी इथे पास करतोय 12 पास केले 4 किती मिळायला पाहिजे 16 मिळेल 124. हा एरर येईल काय एरर येईल काय मिळालं इथे अनडिफाईन्ड इंडेक्स लक्षात अनडिफाईन्ड इंडेक्स कोणती इंडेक्स TXTNO2 का असं मिळालं कारण गेट मध्ये जो इंडेक्स क्रिएट झालाय तो TXTNO2 असा क्रिएट झालाय TXTNO2. पण तुम्ही म्हणाल की सर HTML तर केस इनसेन्सिटिव्ह आहे HTML केस इनसेन्सिटिव्ह आहे PHP नाही ना त्यामुळे PHP बघत असताना हा एन स्मॉलच सर्च करणार बरोबर एन हा स्मॉल सर्च करणार पण आलेला कुठला आहे तो काही इथे बघा URL मध्ये कॅपिटल एन वाला आला PHP ला तुम्ही मिळणारच नाही लक्षात अनडिफाईन्ड ची इंडेक्स आली याच्या पुढे तुम्हाला कधीही PHP चे रन करताना प्रोग्राम तेव्हा आधी नाव चेक करायची गेट मध्ये काय टाकलंय आणि फॉर्म मध्ये काय लिहिलंय म्हणजे तुम्हाला कोणी फोन करून जरी विचारलं अगं अनडिफाईन्ड इंडेक्सची एरर येते काय सांगतेस का तरी तुम्हाला सांगता आले पाहिजे फॉर्म मधले कंट्रोलचे नाव बघ आणि PHP मध्ये जे गेट व्हेरिएबलला लिहिलेस इंडेक्सेस ते बघ मॅच कर HTML मध्ये HTML मध्ये झालं असतं म्हणजे तसं म्हणायचं की ना म्हणजे त्याच फाईल मध्ये HTML चा कोड त्याच फाईल मध्ये PHP चा कोड HTML मध्ये जर तू इथं कॅपिटल स्मॉल काही लिहि काही फरक पडणार नाही पण इथं जे लिहितेस ना तेच इथं PHP मध्ये लिहायला पाहिजे. आता मला काय चेंजेस करावे लागतील हे रिमूव्ह करण्यासाठी एकतर इथला एन कॅपिटल करावा लागेल किंवा HTML मध्ये जाऊन इथला एन स्मॉल करावा लागेल थ्रोट म्हणजे ह्याच्या खाली अजून एक कंट्रोल क्रिएट करणार. आता मी अजून एक टेक्स्ट बॉक्स इथे क्रिएट केला तर इथं नाव तेच देऊ म्हणतेस का कंट्रोल नेम रिपीट नाही होणार तर सांगतो ते बघ. आता मी नंबर 3 घेतला हा थर्ड घेतला त्याला मी नाव तेच ठेवलं तर काय होईल मला इथे समोर दिसताना 3 टेक्स्ट बॉक्सेस दिसतील. हा मी इथे व्हॅल्यू एंटर केले 1 इथं 2 3 इथं 2 करतो आणि इथं 3 करतो मला दिसताना तिकडे काय दिसतील इथं दिसताना बघा इथं मला TXTNO2 TXTNO2 दिसत आहे बरोबर पण इथं हा TXTNO2 ची 3 व्हॅल्यू याच्यावरती ओव्हरराईट होणार कारण बॅकएंडला जे गेट व्हेरिएबल ऍरे क्रिएट झालाय त्याच्यामध्ये TXTNO2 असाच सेम इथे क्रिएट नाही ना होणार त्याच्या पुढं ठीक आहे नाही कंट्रोल नेम युनिक पाहिजे कंट्रोल नेम युनिक पाहिजे जर सेम केले कंट्रोल नेम सेम दिले तर लास्टला जो कंट्रोल येतो त्याच्यामध्ये जी काय व्हॅल्यू येईल ती तुम्हाला मिळेल. हा बॅकएंड में यहाँ पे कितने वेरिएबल्स है TXTNO1 TXTNO2 TXTNO2 है ना. जब हम PHP को डेटा सेंड करेंगे पास करेंगे तो बैकएंड में क्या होगा गेट नाम का एरे है उसे इंडेक्सिंग होगा उसका इंडेक्सिंग TXTNO1 का हुआ TXTNO2 का भी हुआ है फिर से कौन सा वेरिएबल आ रहा है तो अलग सा क्रिएट नहीं होगा ना. हाँ यहीं पे होगा तो जो वैल्यू आ रही है ना वो आगे अगर सेकेंड वैल्यू 2 है 4 है उसी जगह पे ओवरराइट होगी थर्ड वैल्यू यहाँ पे 4 कट होगा और दूसरी जो भी वैल्यू है वो आएगी. समझते बड़ा एक प्रोग्राम रन करूयात अपने व्यवस्थित दिवसभरात काहीच झालं नाही हा एक तरी प्रोग्राम रन करो सर नुसतंच बडबड करतात काहीच रन करून दाखवत नाही धड काहीच नाही आउटपुट आलं नुसताच एरर दाखवले असं नको वाटायला. हा तर आता इथं TXTNO1 हे कळलं तुला कंट्रोल नेम युनिक पाहिजे. आता मी
हा पीएचपीचा कोड हा सगळा पीएचपीचा कोड इथे पेस्ट केला तर फाईल रन होईल का? हा सगळा कोड इथे पेस्ट केला तर चालेल का? चालेल, हे लक्षात आलंय. त्या केसमध्ये पण इथे नाव जे पाहिजे ना ते इथलंच पाहिजे. आलं लक्ष? इथे मला txtno करायचं. आता हे x प्लस वाय आहे तसंच मिळणार आहे. डिलीट नाही का केले आपण? नंबर वन टू वन प्लस टू वन प्लस टू आहे तसंच दिसतंय डबल कोटच्या आतमध्ये प्रिंटमध्ये. कॉन्केटिनेशन पण प्रॉपर झालं नाही, वन टू नाही आले आपण, वन प्लस टू आले, म्हणजे हे ऑपरेशन पण परफॉर्म झालेलं नाही. लक्षात, हे ऑपरेशन पण परफॉर्म झालेलं नाही. एक काम करतो, हे ऑपरेशन कट करतो, इथे एक सी व्हेरिएबल लिहितो, डॉलर सी व्हेरिएबल लिहिलाय, त्या व्हेरिएबलला मी ही व्हॅल्यू असे पास केलंय, सेव्ह करतोय. आणि या प्रिंटच्या आतमध्ये किंवा मी इथे कॉन्कॅट करतो याला, काम करतो प्रिंटच्या ऐवजी इको लिहितो, प्रिंटला परत लिमिटेशन येतील, इको डॉलर सी थ्री झाला एक तरी प्रोग्राम रन. ठीक आहे, हे ऍडचा प्रोग्राम. लिंकिंग कसं होतंय, URL कसं क्रिएट होतो, बॅक साईडला व्हेरिएबल्स कसे क्रिएट होतात, कोणते होतात, व्हॅल्यू कुठे कुठं. आता मी तुम्हाला मग अशीच म्हणालो, एकच फाईल असेल ना तर गेटच्या ऐवजी रिक्वेस्ट लिहा. मी रिक्वेस्ट लिहितो, मला आता माहिती नाही की HTML मध्ये काय यूज केलंय. हा सपोज हा तर रिक्वेस्टने डेटा रीड होतो का ते बघायचं. व्हॅल्यू मी एंटर करतो, इथं थ्री इथं फोर ऍड, कॉन्कॅटिनेशन झालेली व्हॅल्यू मिळते. आलं लक्षात? कॉन्कॅटिनेशन झाले का? बट 32 + 4 सेपरेट लिहिले ना आपण, येस सेपरेट लिहिले मिळाले. म्हणजे डेटा रिक्वेस्ट मधनं पण येतोय, गेट मधनं पण येतोय, याचाच अर्थ दोन ठिकाणी व्हॅल्यू कॉपी होतो. आता जर मी इकडे गेट युज केलं HTML मध्ये आणि मी जर इथे पोस्ट युज केलं तर मिळते का? बघूयात ना. म्हणालोय तुम्हाला घ्या देवाचं नाव. टू ऍड अनडिफाइंड इंडेक्स txtno1 txtno2 होईपर्यंत माझ्या मनात धगधग होती अशी. झालं तर लक्षात येते, कारण गेट किंवा रिक्वेस्ट, पोस्ट किंवा रिक्वेस्ट, पण एकच फाईल असेल तर रिस्की नसतं. फक्त एवढंच नसतो, रिक्वेस्ट मध्ये कुकीचा पण डेटा येतो. कुकी हे पुढच्या सेमिस्टरला आहे तुम्हाला, म्हणजे खायची कुकी वगैरे नाही. कुकी म्हणजे ब्राउझर मध्ये टेम्पररी डेटा जो स्टोअर होतो तो कुकीज नावाच्या एका व्हेरिएबल मध्ये होतो. ब्राउझर मध्ये कुकीज नावाचा एक व्हेरिएबल असतो, त्याचा डेटा पण रिक्वेस्ट मध्येच कॉपी होतो. आणि त्या कुकीज हँडल करत असताना, आता मी फक्त आता मी क्रिएट करताना मी एकटाच हे करतोय ना, पण असं नाही ना माझ्या वेबसाईट मध्ये दुसरं काही चालू नाही, तिथे पण कुकीज कोणीतरी युज करतच असेल ना. तिथे कोणीतरी कुकी युज करत असेल तर त्या कुकीचा डेटा माझ्या रिक्वेस्ट ऍरे मध्ये येणारच आहे. म्हणजे रिक्वेस्ट ऍरे माझा कधीच एम्प्टी नसतो, रिक्वेस्ट ऍरे कधीच एम्प्टी नसतो, कारण माझं नेट चालू आहे, नेटवरती माझी वेबसाईट चालू आहे. वेबसाईट आपला कोणती तरी वेबसाईट ओपन केल्यानंतर असली ते ऍक्सेप्ट कुकीज नावाचा एक ऑप्शन येतो बघा, ऍक्सेप्ट केलं आपण तर त्या कुकीचा डेटा आपल्या रिक्वेस्ट नावाच्या ऍरे मध्ये जातो. आलं लक्षात? आणि तुम्ही जर बाय चान्स त्यांनी जे कुकीज युज केल्या त्या डेव्हलपरनी, त्या वेबसाईटच्या डेव्हलपरनी ते जे नावं युज केलेत, कुकी नेम्स युज केलेत, ते जर तुम्ही तुमच्या फॉर्म मधल्या कंट्रोलला दिले, तुमचा सिंगल फॉर्म असून पण चालणार. त्यामुळे रिक्वेस्ट आपण मॅक्झिमम अवॉइड करतो, युज करायचं नाही. तुम्ही पोस्ट युज केलं ना, पोस्ट युज केलंय तर मला HTML च्या फाईल मध्ये इथे येऊ. अजून एक महत्वाचं, इथं तुम्हाला URL दिसतात, URL मध्ये ह्या व्हॅल्यूज दिसतात. हा आता मी इथं मेथड पोस्ट टाकतो,
इथं मेथड इज इक्वल टू गेट आहे, इथं मेथड इक्वल टू पोस्ट टाकतो. स्मॉल टाकलं तर चालेल ना, मेथड पोस्ट टाकली. आणि आता मी परत इकडे येतो एकदा, ऍड वन डॉट एस टी एम एल, इथे व्हॅल्यू एंटर केली 4 5 ऍड, आन्सर मिळाले. यू आर एल बघा, क्वेश्चन मार्क नाही, पुढे टी एक्स टी एन ओ वन टी एक्स टी एन ओ टू काहीच नाही. म्हणजे याचं मिनिंग काय, डिफॉल्ट नाही, डेटा ट्रान्समिट होतोय एस टी एम एल फाईल मधनं पी एच पी फाईल ला डेटा ट्रान्समिट झालाय, पण गेटनी यू आर एल मध्ये तो डेटा दिसत होता. आपण गेटनी यू आर एल मधला डेटा आपल्याला दिसत होता, पोस्टनी तो दिसत नाही. आला लक्षात, कळलं का प्रेम? पोस्टनी तो डेटा हाईड होतो आणि मग सेंड होतो. तो हाईड कुठं होतो, तर एच टी टी पी च्या हेडर मध्ये तो डेटा सेट होतो आणि मग ट्रान्समिट होतो. यू आर एल सेंड नाही होत, एच टी टी पी हेडर मध्ये तो डेटा ट्रान्समिट होतो. आता या ऍड वन डॉट पी एच पी मध्ये आपण यूज काय केलंय, पोस्ट यूज केलंय, म्हणून आपल्याला तो डेटा दिसतो रीड करता. इथे जर तुम्ही गेट लिहिले तर मिळेल का डेटा? हा, इथे डेटा रीड करता येईल का नाही? तो हाईड करून डेटा जर सेंड, हाईड कधी करणार आपण? काहीतरी इन्फॉर्मेशन सेक्युअरली पास करायचं, तुमचा डेटा खूप महत्वाचा आहे, यू आर एल मध्ये दिसायला नको, यू आर एल हॅक होऊन त्याच्यामधन डेटा कॅप्चर करायला नको कोणी, म्हणून आपण पोस्टने डेटा ट्रान्समिट कर. आला लक्षात, डेटा महत्वाचा नाहीये, कोणी बघितला तर चालणार आहे, पण डेटा फास्ट ट्रान्समिट व्हायला पाहिजे. तर तुम्हाला गेट युज करतो, तुम्हाला युजर नेम पासवर्ड सेंड करायचा, तर तुम्ही पोस्ट युज करा. हा, तुम्हाला कोणाला तरी फोन नंबर पाठवायचा बॅकएंडला फॉर्म मध्ये, फोन नंबर सेव्ह करायचा डेटाबेस मध्ये, तुम्ही गेट युज केला तरी चालेल. गेट ही फास्ट एक्झिक्यूट होते, पोस्ट ही स्लो एक्झिक्यूट होते. का? हेडर मध्ये आपल्याला तो डेटा लोड करावा लागतो, एनक्रिप्ट करावा लागतो, मग सेंड करावा लागतो. प्रोसेस आहे रिसिव्हर साईडला, म्हणजे सर्व्हर साईडला, पीएचपी साईडला तो डेटा अनलोड करावा लागतो, डिक्रिप्ट करावा लागतो, मग युज करावा लागतो. प्रोसेस आपल्याला जरी लगेच दिसत असलं तरी एवढं लगेच होतं का? नाही ना, काहीतरी प्रॅक्टिकली टाइम लागतो. बरोबर, तसं गेटचं नाही, गेटचं काय आलाय डेटा पाठवून टाकला, कुठे इन्क्रिप्ट नाही डिक्रिप्ट नाही काहीच, आलाय डम्प करून टाकायचं. गेट फास्ट होतं, पोस्ट स्लो होतं पण सेक्युअर. तुम्हाला जिथे सेक्युरिटी पाहिजे तिथे पोस्ट युज करा, तिथं स्पीड पाहिजे आणि सेक्युरिटी नको आहे त्या ठिकाणी गेट युज करा. कळलंय? पोस्टला डेटाची प्रॅक्टिकल लिमिटेशन नाही आहे, तुम्ही कितीही डेटा पास करू शकता, पाठवू शकता. गेटला 2 KB चं लिमिटेशन येतं, एक्झॅक्टली मी सांगतो 2 KB चं येतं का, 20,000 वर्ड्स असं काहीतरी आहे, फक्त मी तुम्हाला सांगतो. लिमिटेशन, डेटा ट्रान्समिशनचं लिमिट, गेट मेथडने किती डेटा ट्रान्समिट होतो, पोस्टने किती ट्रान्समिट होतो, लिमिटेशन्स येतात. तरी काही डिफरन्सेस आहेत गेट आणि पोस्ट मेथडमध्ये, लक्षात आले ते सगळे? चला आता इथं आपण थांबूयात, उद्याला भेटूयात सेम टायमिंगला. लिहायचं आहे, लिहा 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 लिहा, लिहून घ्या रे. ऑनलाईन वाले काही डाऊट आहे का रे? अवंतिका, प्रथम, स्नेहल, तस्मय, वरुण, वृषाली, लिहून घ्या. ज्यांचं लिहून झालं असेल त्यांनी लेफ्ट वा, लिहू केला तरी चालेल. गेट एको मध्ये आधी प्रिंट करायचं, ऍडिशन इज सांगतो. पीएचपी मध्ये प्रिंट करायचं ना आपल्याला, लिहून घ्या.